I request everyone to settle down. We are going to start in a very short period now. Please settle down. असल लाकुड़ भक्कम गाठ ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात बाभुळ झाड उभेच आहे. देहा फुटले बारा फाटे, अंगावरचे पिकले काटे, आभाळात खुपसून बोटे, बाभुळ झाड उभेच आहे. अंगावरची लवलव मिटली, माथ्यावरची हळद विटली, छाताडाची ढलपी फुटली, बाभुळ झाड उभेच आहे. जगले आहे, जगले आहे, जगते आहे, काकुळतीने बघते आहे, खांद्यावरची सुतारांची घरटे घेऊन उभेच आहे. टक 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 टक, चिटर फटर चिटर फटक, सुतार पक्षी म्हाताऱ्याला सोलत आहे, शोषत आहे. आठवते ते भलते आहे, उरात माझ्या सलते आहे, आत काही कळते आहे, आत फार जळते आहे. असल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा टणक पाठ, वारा खात गारा खात बाभुळ झाड उभेच आहे, बाभुळ झाड उभेच आहे. चीन में गया तो रमाकांत जी भी थे, चिंतामन तानिक रहे थे, बहुत यहाँ के मित्र थे, कुछ राज्यसभा के थे. जब हम वहां गए तो कुछ वहां के लोगों ने पूछा, भाई आपकी डेमोक्रेसी कैसी चलती है, क्योंकि उन लोगों का तो संसद अलग इलेक्शन अलग. तो रमाकांत जी थे और बड़े नेता है, लेकिन पुरानी मित्रता है, तो उन्होंने मुझे कहा कि सर बताइए भाई कैसी चलती है, चर्चा करो इनसे. तो एक एमपी ने मुझे पूछा कि हाउ इज योर डेमोक्रेसी. तो मैंने कहा मैं डेमोक्रेसी बताता हूँ, मेरी मेरा उदाहरण. मैंने कहा सिर्फ मैं परिचय करवाता हूँ, डेमोक्रेसी समझ लो. मैंने कहा आई एम प्रमोद महाजन, आई एम मेंबर ऑफ लोकसभा, आई बिलोंग टू द सिंगल लार्जेस्ट पार्टी एंड आई एम इन अपोजिशन. चीनी आदमी मेरे को देखते, यू आर सिंगल लार्जेस्ट पार्टी. मैंने कहा वी आर द सिंगल लार्जेस्ट पार्टी इन द हाउस, वी आर इन अपोजिशन. अच्छा, फिर हमने चिंतामन पानी ग्रह की ओर हाथ कर दिया. मैंने कहा ये है, वो सामने है, हाँ सिंह सॉ उनको उठा दिया. मैंने कहा ही इज द थर्ड लार्जेस्ट पार्टी, ही इज इनसाइड द फ्रंट बट आउटसाइड द गवर्नमेंट. और फिर मैंने कहा ही इज मिस्टर रमाकांत खलत, he is the only member of his party and he is the government. लोकांनी लोकांकरिता लोकांकडून चालवले जाणारे राज्य म्हणजेच लोकशाही, अशी अब्राहिम लिंकनने व्याख्या केली आहे. ही लोकशाही आपल्याला काय देते, तर जनसामान्यातून त्यांचेच नेतृत्व घडवते. भारतीय लोकशाहीने देखील अशीच उत्तुंग नेतृत्वाची परंपरा निर्माण केली आहे. याच परंपरेच्या मांदियाळीत एक चमकदार व्यक्तिमत्व येते, ज्यांचे आयुष्य म्हणजे शून्यातून विश्व साकार करण्याचा आविष्कार आहे, असा एक विलक्षण प्रवास जो स्वतःला विकसित करत समाजालाही
पुढे जाण्याची प्रेरणा, स्फूर्ती, प्रोत्साहन देतो। अशी एका नेतृत्वाची ही कहाणी प्रत्येकाला विचार करायला प्रवृत्त करते। एक परिपूर्ण, संवेदनशील, सालस, हळवे आणि मुत्सद्दी व्यक्तित्व आम्हाला आपल्या अस्तित्वाने झपाटून टाकते। आपल्या धर्मग्रंथामध्ये एक नल दमयंतीची कहाणी आहे, त्याच्यामध्ये दमयंती बायको आपल्या नवऱ्याबद्दल सांगते आहे की तो राजा आहे, जर तो जमिनीवर चालत असेल जंगलामध्ये तर काट्यांची झाडं जर समोर असतील तर तो जर चालत असेल तर ती ऑटोमॅटिकली आपणच बाजूला होतील आणि फुलांची झाडं पुढे येतील। जर तो एखाद्या घरात आत जात असेल आणि दरवाजा जर लहान असेल तर तो स्वतःचे मान खाली करणार नाही, दरवाजा त्याच्यासाठी मोठा होईल। बाई एक अतिशय तल्लक बुद्धीचे व्यक्तिमत्व, त्यांच्याकडे केन्नाही तुम्ही खचोई विषय घेऊन चालात ताजे त्यांच्याकडे उत्तर असताले, त्यांच्याकडे सोल्युशन असताले। खरेंच म्हणल्यार ताचे आंगान रोगतान जे गूण आहात ते सदांच ताणें गोंयचे पासत वावडल्यात। ही वॉज एन एक्सलंट ओरेटर, एक्सलंट लेजिस्लेटर, एक्सलंट पार्लमेंटेरियन, ही वॉज ऑल्सो ए गूड रायटर। ही इज एन ॲफेबल पर्सन, यू टेक हिम टू द लेंथ अँड ब्रेथ ऑफ द स्टेट अँड मिस्टर खलप इज एक्सेप्टेड, दॅट ॲफेबिलिटी इज विजिबल। व्यक्ती म्हणून जेव्हा भाईक हांव पळयता तेन्ना एक प्रसन्न व्यक्तिमत्व जे प्रत्येकाक जाय जाय अशें दिसता ही गजाल राजकीय मळार किंवां रासवळ मळार ही खूब कठीण आसता। आमकां केन्नाय कोणाचो तिरस्कार दिसता, कोणें आमचेर टिका केली जाल्यार राग येता, तरी पूण ह्या व्यक्तीचें हें ना। आणि हाचे फाटले कारण ते स्वतः भितरल्यान एक बरी व्यक्ती। ॲडव्होकेट रमाकांत दत्ताराम खलप उर्फ तुमचे आमचे लाडके भाई, शिक्षक, वकील, आमदार, विरोधी पक्षनेते, विविध खात्यांचे मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, खासदार ते देशाचे केंद्रीय कायदा मंत्री, असा दैदिप्यमान प्रवास करत त्याने आपल्या बौद्धिक कर्तबगारीचे झेंडे अटकेपार फडकवले। या कहाणीची सुरुवात होते उत्तर गोव्यातील मांद्रे सारख्या एका छोट्या गावातून। जन्म माझा मांद्रेमध्ये झाला, 5 ऑगस्ट 1946 ही तारीख सांगितली जाते। ती मांद्र्यातून जन्म, त्या ठिकाणी आई माझी मांद्रे गावची आणि बरंचसं बालपण मांद्रे गावात गेलं। प्राथमिक शाळेसाठी अर्थातच बाबा इथं काम करायचे, बाबाचे काही व्यवहार होते, व्यवसाय करायचे आणि त्यामुळे इथे मापशात येणं झालं। प्राथमिक शिक्षण इथं घेतलं, तरी पण सुट्टी पडली रे पडली किंवा रविवार किंवा आणखी कसली दिवाळीची सुट्टी असली की मग इथं राहायचं नाही, धावत पळत मी माझा थोडला बंधू असे आम्ही तिकडे गावात जायचो। गाड्या गोड्या त्या काळात अगदी कमीच आणि ती गाडीची वाट पाहत पाहत बसणं म्हणजे तेवढ्या वेळात कदाचित तुम्ही ते डिस्टन्स कव्हर करून जाऊ शकत होता। तर वरून डोंगरावरून खाली उतरलो, ह्या बांधाने पलीकडे गेलो, तिथून मधल्या वाटेने शिवलीची तार जवळ यायची आणि मग होडीतनं प्रवास पलीकडे गेलो। मग काय गाव अगदी आजूचं गाव, मामाचं गाव, मामाचं घर अगदी जवळच यायचं, त्या ओढीने जायचो। तर ह्या आजोळने मला खूप काही दिलं। माझे वडील स्वातंत्र्य सैनिक आहेत, जरी त्यांनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून ते पेन्शन जरी घेत नसले तरीसुद्धा इतर काय त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की आम्ही शाळेत होतो त्यावेळी मोठे जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना मदत करणे हे आमचं काम होतं। पोर्तुगीज आपल्यावर राज्य करायचे, तिकडे म्हापशात खरीदारी समोर मागच्या बाजूला उघडपणे, तर काही वेळा लपत छपत काही स्वतंत्र सैनिक काम करायचे जवळजवळ आमच्याच वयाचे, थोडे मोठे, 1-7-8 वर्षांनी मोठे, आणि त्यांचं अनुकरणही आपण करावं असं वाटायचं। तिकडे गावातही मामा हे स्वतंत्र लढ्यात गुंतलेले, हळूच पळून पलीकडे जात आरोंदा वगैरे त्या भागात, पुन्हा लपत छपत गोव्यात येत
येताना अनेक प्रकारची प्रसिद्धीपत्रकं वगैरे घेऊन यायचे आणि ती प्रसिद्धीपत्रकं मग वाटायची, अनेक ठिकाणी ती भिंतीला चिकटवायची, झाडावरून टांगायची वगैरे कामं करण्याचं काम हे आमचं छोट्यांचं असे. अभ्यास करणं आणि आठवण करणं आणि ते परत रिप्रोड्यूस करणं हे फार सुरुवातीपासून चांगलं होतं. त्यामुळे तो शाळेमध्ये, प्राथमिक शाळेमध्ये, सेकंडरी शाळेमध्ये पॉप्युलर झाला विद्यार्थ्यामध्ये आणि त्यांना मदत करायचा तो. मला येतं ना, तुला पण ते आलं पाहिजे असं त्याची ती एक हे वृत्ती होती. इथं मी चौथीपर्यंत म्हापशात शिकलो आणि पाचवीसाठी काही काळ मी माझ्या बहिणीकडे गेलो, एक वर्षभरच असा. पण तिथं पूर्ण मराठी माध्यम असल्यामुळे ते इंग्रजी माध्यम हवं, पुढे शिकलं पाहिजे यासाठी मी म्हापशात पुन्हा स्थलांतर करून न्यू गोवा हायस्कूल, त्यावेळी आंग्लो पोर्तुगेज इन्स्टिट्यूट आंग्लो पोर्तुगेज असं त्याचं नाव होतं, म्हणजे अँग्लो पोर्चुगीज इन्स्टिट्यूट असं त्या संस्थेचं नाव होतं. त्या काळामध्ये इंटरला एक आणि बी असे दोन वर्ग असायचे. एसाठी जाणारी मुलं ही इंजिनिअरिंगसाठी, बीसाठी जाणारी मेडिकलसाठी जाणारी असायची. तर माझा थोडा बंधू मला म्हणाला, तू इंजिनिअरिंगसाठी सिलेक्ट कर रे, एक हे वर्ग. त्यामुळे मी ए घेतला आणि शिक्षण सगळं सारखं झालं, पुढे गेलो. चांगले मार्क मला निश्चित मिळतील असं होतं. दुर्दैव असं आढळलं की त्यावेळी मॅथ्समध्ये दोन पेपर होते, पेपर वन पेपर टू. आणि पेपर टू हा शेवटी होता, लास्ट. आधी चार पाच दिवस मी असं काही आजारी पडलो की मला त्या पेपरला जाणंच शक्य झालं नाही. पेपर बी पेपर शून्य झाला. आता काय वाटलं की फेल होईल, आता पुन्हा बसायचं. परंतु एका पेपरमध्ये एवढे पेपर मार्क पडले की दोघांची ॲव्हरेज काढली तेव्हा ती जवळपास कुठेतरी 60 आसपास होती. याची गोष्ट म्हणजे सगळेच टोटल जेव्हा पर्सेंटेज काढली गेली ती 60-61-62 पर्सेंटपर्यंत आली. त्यामुळे इंजिनिअरिंगला जाणं काही कठीण दिसेना, परंतु एक पेपर गेल्यामुळे मार्क कमी पडले होते आणि माझ्यापेक्षा अनेक मुलांना चांगले मार्क मिळाले. गोव्यामध्ये मला इंजिनिअरिंगचा चान्स मिळाला नाही. या परिस्थितीत गोव्यासाठी व्हिजिट यायमध्ये काही खास जागा होत्या त्या काळामध्ये. तिथं मी अर्ज केला आणि मला व्हिजिट यायमध्ये ॲडमिशन मिळालं. आता हा जो माझा आजार होता तो तसा चालूच होता, बरेच दिवस चालू होता, त्रास झाला होता खूप मला. त्याही परिस्थितीत मी मुंबईत गेलो, व्हिजिट यायमध्ये ॲडमिशन घेतलं आणि तिथला तो माहोल जो मईतला अत्यंत दूषित वातावरण, दूषित सगळी हवा, त्याचा आणखी वाईट परिणाम झाला आणि मला त्या व्हिजिटीआयमध्ये जाणं शक्य होईना. मी माझ्या बहिणीकडे राहत होतो आणि नंतर म्हटलं की नाही जमणार हे, प्रिफर टू गो बॅक. असं म्हणून मी पुन्हा गोव्यात आलो, प्रिन्सिपलना जाऊन भेटलो. तोपर्यंत ते म्हणाले मॅथ्सचा जवळजवळ अर्धा टर्म टर्म संपत आला होता, पुढे जर मॅथमॅटिक्स घेऊन जर मी सायन्स करणार आहे तर काय करायचं. तर आले माझा विषय केमिस्ट्री आहे, खुद्द प्रिन्सिपलचा, तू केमिस्ट्री घ्या आणि तिकडे कर. तोपर्यंत माझं भ्रमनिरास झाला होता, गेलो होतो इंजिनिअरिंग करणार म्हणून, इथंही जमलं नाही आणि तिथूनही परत यावं लागलं. मग ओके करून टाकूया केमिस्ट्री, तर केमिस्ट्री करायची. सर केमिस्ट्री घेतली, केमिस्ट्री फिजिक्स असा विषय घेऊन मी बी एस सी झाली. बी एस सी होऊन मी खाली मार्केटमध्ये खाली जातो आहे तर तत्कालीन म्हापशाचे पहिले आमदार रघुनाथ टोपले हे म्हापशाचे आमदार आणि जनता हायस्कूलमध्ये जी शाळा इथं आजही आहे त्यांची. हॅलो, आता फक्त 10 मिनिटातच गोव्याचे माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यानंतरच आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. जरा उशीर झाला याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. धन्यवाद. त्याने मला हटकलं, अरे मला रमाकांत तू बी एस सी झालायस ना, मला सायन्स झालायस ना तू. म्हटलं हो. एक काम करशील, उद्यापासून जरा शाळेत ये माझ्या. काय झालं, आमचा सायन्स टीचरच अकस्मात आयत्या वेळी सोडून गेलेला आहे. थोड्या दिवसासाठी ये ना जरा, नंतर तू काय करतोस ते कर, ये तू थोडा दिवस. आता मी पण रिकामाच होतो, काही नव्हतं. दुसऱ्या दिवसापासून मी शाळेत गेलो त्यांच्या आणि त्याने मग सायन्स केमिस्ट्री फिजिक्स
मॅथमॅटिक्स ज्योग्राफी इंग्रजी जे जे तिथं शिक्षक काही वेळा वजन नसायचे काय ते काढून त्यांनी मला द्यायला सुरुवात केली आणि ते मलाही ते आवडायला लागलं. सो आय बिकेम अ गुड टीचर. अनेकदा आपण ठरवतो एक आणि होते भलतेच. भाईंच्या बाबतीतही असेच काही घडले. त्यांना व्हायचे होते अभियंता पण झाले चक्क विज्ञान शिक्षक आणि शिक्षकाचे निष्णांत वकील. एकदा सहज मित्रांबरोबर ते बेळगावला गेले होते. मित्रांनी आग्रह केला म्हणून कुतूहलाने बेळगावच्या आरपीडी लॉ कॉलेजच्या एका वर्गात ते पोहोचले. बरं, दुसऱ्या दिवशी मी एका विद्यार्थी मित्राबरोबर गेलो तिथे. किंवा मागच्या ते गर्दीच्या मध्ये मुलामध्ये बसलो. ते आले, त्यांनी कुठला तरी एक विषय घेतला, ते शिकवलं, ते गेले. दुसरे आले, ते शिकवलं गेलं. आणि मला वाटलं, हे अरे मला जे सायन्स शिकायची शिकण्यासाठी जो त्रास पडायचा किंवा शिक्षकांना, त्याच्यापुढे हे काहीच नाही. सायन्सच्या विद्यार्थ्याला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया किंवा कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट किंवा अशा प्रकारचे जे कायदे संदर्भाचे तिथं माहिती सांगायची, ते अगदी मला साधं सिम्पल सहज वाटलं मला ते. तर तू करणार आहेस का? म्हटलं मी तिथे गोव्यात शिकवते. कोण येतोय मिळाले वर्गात? इथे 150 तू किती मुलं पाहिलीस, किती मुलं पाहिलीस? 25 ते सुद्धा नसतात, हजेरी आहेत. आणि मुलं येतात, कधीतरी ऐकतात, करतात, जातात. तर ते मला घेऊन गेले कॉलेजच्या सुप्रिंटेंडंटकडे. त्याला म्हटलं मी ॲडमिशन घेऊ शकतो का? मला का नाही घे ना ॲडमिशन. म्हटलं मला नेहमी दिली येता येणार नाही कारण मी शिक्षक आहे. मग त्याला काही नाही म्हणाले, पण या तुम्ही अधूनमधून तरी या आणि बघा कसं तुम्हाला वाटतं ते. माझं ॲडमिशन झालं. पहिल्या वर्षी जे मार्कशीट देऊन नंबर हे जे लागले तेव्हा नंबर 1 माझं नाव. दुसऱ्या वर्षीचं ॲडमिशन मला कॉलेजमध्ये व्यत्यय आला कारण हजेरीपटावरची माझी उपस्थिती तेवढीशी कमी होती. आणि मला मज्जाव करण्यात आला की दुसऱ्या वर्षी तुम्हाला बसता येणार नाही, विद्यापीठाने परवानगी दिली तरच बसता येईल. आता काय करायचं? विद्यापीठ आहे धारवाडला. मी इथं आलो. प्रभाकर पानकरशी भेट झाली. त्यांचे एक मित्र गोविंदराज म्हणून तिथे उभेला होते. पेंटचा व्यवसाय त्यांचा होता आणि त्यांची एजन्सी यांच्याकडे होती. ते मला व्हाईस चान्सलरकडे घेऊन गेले स्ट्रेट. तिकडचे एक आमदार देसाई म्हणून होते, त्यांच्यामार्फत ते मला घेऊन गेले. आणि व्हाईस चान्सलरने बघितलं सगळं, मार्क्स वगैरे बघितले, मार्क्सचा सगळं. मला काय हरकत नाही, होतं असं कधी कधी, अनेक मुलं कुठं येत आहेत म्हणाले. पण बरं वाटलं की तुम्ही पोरं जरी जरी कमी जरी असली तरी चांगलं शिक्षण तुम्ही करता आणि मार्क्स वगैरे चांगले मिळाले. परंतु हे चालणार नाही मला कारण इतर लोक मुलं मग आक्षेप घेतात ना, मग तुझ्या बाबतीत कसं झालं. तर तू अंडरटेकिंग दे की मी पुढच्या वर्षी हजेरी पूर्ण माझी असेल. मी म्हटलं नोकरी सोडून देतो ना, कशाला पाहिजे ते. म्हटलं हे इथं चिकन मी म्हटलं येऊन. मी नोकरी सोडून दिली, मला दुसऱ्या वर्षाला परवानगी मिळाली. दुसरं वर्ष झालं, तिसरं वर्ष झालं, वकील म्हणून मी डिग्री हातामध्ये मिळाली, ती घेऊन आलो. आणि मग वकिलीचा व्यवसायही सुरू झाला. समोरच्या गल्लीमध्ये MS उसगावकर हे गोव्यातले ज्येष्ठ वकील, त्यांच्या कचेरीत मी जॉईन झालो. आणि त्याही मध्ये मला यश मिळत गेलं. एक चांगला वकील म्हणून माझी नावही मला मिळायला लागलं. ज्यावेळी भाई वकील होते ना आणि केसेस चालवायचे, त्यावेळी आच्या आतासारखं जे ह्यांचं लॉयरांचं जे प्रोफेशन आहे की एवढे पैसे ठेवले तर तुझी केस ऐकायला एवढे पैसे, ड्राफ्ट करायला एवढे पैसे किंवा कोर्टात मांडायला एवढे, हे सगळे भाई काय करत नव्हता. जो आला, केस ऐकली, केस सुरू केली. मग मी शिक्षणानिमित्त इथे असल्याकारणाने मला माहिती आहे लोक काय घेऊन यायचे. समजा कोण मासे पकडणारा असला तर तो मासे घेऊन यायचा. अनेक क्लायंट्स अशाच गोष्टी घेऊन यायची. कोण दुधी आणायचा भोपळा, कोण कांदे आणायचा, कोण मासे आणायचा, कोण फणस आणायचा. आणि भाई त्यावेळी स्कूटरवरने प्रवास, स्कूटरवरने कोर्टाला जायचे. बाकी भाईबरोबर LLB झालेल्या लोकांनी 4-5 वर्षामध्ये गाड्या घेतलेल्या. ह्यांनी पहिल्यांदा शाळेत मागणी केली की भारत स्वतंत्र झाला आहे, गोवा पारतंत्र्यात आहे, पण आपण आपल्या शाळेत
तिरंगा 26 जानेवारी 15 ऑगस्टला केला पाहिजे. आणि ज्यावेळी शाळेच्या मॅनेजमेंटने नाही म्हटलं तर ह्यांनी विद्यार्थ्यांना हाक दिली की आपण तिरंगा चढवू, आणि तिथून त्यांचं राजकीय कार्य सुरू झालं. राजकारणातला माझा प्रवेश हा संपूर्णतया एक योग आयोग होता. मी कधी मनामध्ये विचार आणला नव्हता की कधी काळी राजकारणात जाईन, आमदार होईन, अमुक तमुक, कधीच नाही. आणि एक कथा जर मी सांगेन ना, खरोखरच तुम्हाला एक फार आवडेल ती किंवा ऐकणाऱ्याला आवडेल. झालं असं, मी वकील झालो होतो, वकिलीची माझी सुरुवात झाली होती. मी कोर्टात जात होतो आणि 12 डिसेंबर 1973 या दिवशी बांदोडकरांचं देहावसान झालं. ही बातमी आम्ही सगळ्यांनाच कळीनंतर सकाळी 9-9:30 दरम्यान मी कोर्टात जाण्यासाठी निघालो. काळा कोट वगैरे चढवला, हातात बॅग घेतली आणि गेट उघडून बाहेर आलो मी. तर तेवढ्यात म्हापशाचे आमदार काका पानकर, रघुवीर पानकर हे त्यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष होते, म्हापशाचे आमदार होते आणि पक्षात त्याला बांदोडकरांनंतर मोठं मानाचं असं स्थान होतं. ताई काकोडकर मुख्यमंत्री होत्या. तर गाडी थांबली त्यांची, त्यांचा पुतण्या प्रभाकर गाडी चालवत होता आणि ते मला म्हणाले तू कुठं जातो आहेस? तर म्हटलं मी मला दिचुरीला कोर्टात केस आहे, तिथं जातो आहे. म्हटलं एक काम असं कर म्हणाले की आज जाऊ नकोस, काही महत्त्वाचं काम आहे, थांब तू. काका आले 11:30 दरम्यान, गाडीत मी बसलो. आता काय असेल मला काय माहीत नाही कशासाठी देत आहेत, पण कदाचित हा विषय उमेदवारीच्या संदर्भात किंवा नॉमिनेशन संदर्भात असेल म्हणून मी घटनेची एक कॉपी घेतली बरोबर. शिवाय रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट, लोकनियुक्त कायदा, त्याची एक प्रत हातात घेतली. तसं सहज आणि गाडीत बसलो आणि आम्ही मला ते घेऊन पणजीच्या दिशेने गेले. भाऊंच्या बंगल्यावरती बरीच गर्दी जमलेली होती. आम्हाला सांगितलं गाडीत बसा. काका पुन्हा आत गेले. पहिल्या मजल्यावरती काही बैठका चालल्या होत्या, आमदार वगैरे वगैरे लोक येत जात होते आणि सुमारे 2:30 दरम्यान मला कोणीतरी बोलून हात केला की तुला बोलावते, तू ये. कोणीतरी धावत धावत आलं मला आणि मला घेऊन वर गेले. तिथं जाऊन गेलो तर सगळे आमदार बसलेले आहेत, पक्षाचे ज्येष्ठ लोक सगळे बसले आहेत, ताई काकोडकर बसलेले आहेत. मला कोणीतरी तिथं जागा करून दिली आणि बसवलं. आणि शशिकल ताई मला म्हणाल्या रमाकांत तो ना रमाकांत ना म्हटलं हो रमाकांत खलो अच्छा अच्छा असल्या. नंतर त्यांचं काहीतरी आपसाल असं बोलणं झालं आणि मला म्हणाल्या तुझी निवड आम्ही मांदरेची उमेदवारीसाठी तुझी निवड केलेली आहे. मला हे आश्चर्याचा धक्काच होता. माझी निवड? हो म्हणाले तुझी निवड केलेली. तर तिथे होते प्रतापसिंग राणे. प्रताप यांना घेऊन तू जा खाली, तुम्ही जा कलेक्टरच्या ऑफिसला जा आणि यांचा अर्ज भरून घ्या. मला काही बोलण्याची, सांगण्याची, होय नको म्हणण्याची तसदी किंवा वेळच कोणी दिली नाही. आणि अक्षरशः असा उचलून आणल्यासारखा त्यांच्या प्रतापसिंग राणे गाडीत घेऊन बसले मला. मानले त्या मोर्जीचे एक सरपंच होते बरोबर, त्यांना बरोबर घेतलं, आणखी कोणी दोघे तिघे आणि आम्ही कलेक्टरच्या ऑफिसात आलो. त्यावेळी तो नॉमिनेशन अर्ज अगदी साधा सिम्पल होता. नाव गाव भरायचं, तारीख जन्मतारीख करायची, वय किती, पत्ता आणि मतदार यादीमध्ये असलेला क्रमांक तेवढं लिहिलं की काम झालं. ते तिथल्या तिथे त्यांनी लिहिलं, सही घेतली, त्याने मला शपथ देवली कलेक्टरने त्यावेळी इलेक्शन ऑफिसरमध्ये आणि उमेदवार म्हणून मी तिथनं बाहेर आलो. तेव्हा लोक हॅलो, माननीय मुख्यमंत्र्यांचं आगमन झालेलं आहे. आता आम्ही या अमृत महोत्सवी कार्यक्रमात सुरुवात करता. टाळ्याच्या गडगडाट मुख्यमंत्र्यांचं स्वागत करा. धन्यवाद.
तुमका सगळ्यांक येवकार. आवाज वाद्य आणि ध्वनीद्वारे निर्माण होते मधुरता आणि सुसंवाद. या तिन्ही घटकांचा वापर करून व्यक्त होते ती कल्पना आणि भावना आणि यातून तयार होते ते संगीत. तुमचो सगळ्यांचो येवकार करपाक आणि उतरांची फुलां भेटोवपा खातीर तुमचे मुखार आरडी क्लब हायस्कूलचे टीचरी स्वागत गीत घेऊन येतात. गीताचे बोल जाऊन आसात मन की वीणा से गुंजीत ध्वनी मंगलम आणि त्यांना साथ दिवपी आसात तांचे संगीत शिक्षक श्री दिलीप रेडकर, श्री यशवंत शेटये आणि सौ रोशनी नाईक गावकर. Thank you.
हरीशवंश राय बच्चन कहते हैं, नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना अखरता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। आदर अभिनंदन नमस्कार सुस्वागतम हेलो एंड अ वेरी गुड इवनिंग लेडीज एंड जेंटलमैन, अ वेरी वार्म वेलकम टू दिस एब्सोल्युटली वंडरफुल ब्यूटिफुल एंड ऑस्पिशियस डे दैट ब्रिंग्स टुगेदर सो मेनी स्पेशल पीपल लाइक यू। I am Mrs. Sumiksha Gaukar and I have the pleasure of being your host for today. I now request Dr. Pratiksha Khalap, Administrator of Mandre College, to introduce the program. Respected dignitaries, Honorable Chief Minister Sir Dr. Pramod Sawant ji, Honorable Leader of Opposition Shri Digambar Kamat ji, Honorable MLA of Mandrem Constituency Shri Dayanand Sopte ji, Honorable Vice Chancellor of Goa University Dr. Varun Sahani ji, Sarpanch of Mandrem Shri Subhash Asulkar ji, Member of Zilla Panchayat Shri Satish Shedgaonkar ji, Principal of Dempo College, Radhika Nayak ji, other respected dignitaries, students, ex-students, teachers, staff, and invitees. A very warm good evening to you all. It's a matter of great pride and happiness to stand before you all as the administrator of Mandre College of Commerce, Economics, and Management. On behalf of the management, staff, and students of Mandre College, I extend a warm welcome to you all for this gathering. Today is a very special day for all of us. After completion of 10 successful years of our college, we have finally had the formal inauguration today. This was a much awaited day for our founder, Advocate Shri Ramakant Bhai Khalap, and above all, this is this dream has come true on his 75th birthday. Bhai has always worked towards providing quality education for people in the villages. He is an epitome of patience and hard work with initiation of so many institutes to his credit. Jin mein akele chalne ke hausle hote hain, ek din unhi ke piche kafile hote hain. This famous quote seems so apt for Shri Bhai Khalap. Today, while Bhai completes 75 eventful years of life, we pray to God to give him the best of health and happiness. For all my Mandrekars present here, I would also like to continue my address in Marathi. 43 varshancha pradirgha vatsalitun, aaj Vikas Parishat Mandre, KG te padvi paryantacha payrya chadun yashpathavar margakraman karat ahe. यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची, विक्रमी कृती करू चला दिगंत हालवू, अशी कामगिरी यापुढेही आपल्याला चालू ठेवायची आहे. विकास परिषद मांद्रे ही संस्था उभी करण्यासाठी या गावातील अनेक लोकांनी हातभार लावला. निस्वार्थपणे शिक्षणाच्या कल्पवृक्षाला खतपाणी घातले. त्यातील अनेक जण आपले हे यश पाहण्यासाठी आज आपल्यात नाही आहेत. त्या दिवंगत पदाधिकाऱ्यांची आठवण म्हणून गेली 7 ते 9 वर्षे आपली संस्था आपल्या विविध आस्थापनांच्या माध्यमातून स्थापना दिवस साजरा करत आलेली आहे. आज या स्थापना सप्ताहाची सुरुवात सकाळी देवी महालक्ष्मीच्या पूजनातून झालेली आहे. महालक्ष्मीच्या आशीर्वादाचा कौल घेऊन आज या स्थापना सप्ताहाच्या पावन मुहूर्त बरोबर आणखीन 2 योग जुळून आले आहेत. सांगायला खूपच आनंद होत आहे. ज्या मांद्रे कॉलेजची सुरुवात आपण 2011 पासून सुरू करण्यासाठी मुहूर्त मे ठरवली होती, त्या मांद्रे कॉलेजला आज 10 वर्षे म्हणजेच दशकपूर्ती झालेली आहे. त्याचबरोबर
मांद्रे कॉलेजच्या अनुदानाची खंतही महालक्ष्मीच्या कृपेतून दूर झालेली आहे. याच योगावर योग म्हणून या संस्थेचे चेअरमॅन माननीय श्री रमाकांत भाई खलप यांचा 75वा वाढदिवस म्हणजे अमृत महोत्सव आज आपण या त्रिसंगमाच्या योगावर साजरा करणार आहोत. कधीही तीन योग जुळून येणे म्हणजे सोन्याहून पिवळं. या त्रिसंगमाच्या पवित्र मुहूर्तावर आज आपल्याला माननीय नामदार असे पाहुणे लाभलेले आहेत. त्या सर्वांचे या शुभ मुहूर्तावर स्वागत. आपणा सर्वांची उपस्थिती हाही आमच्यासाठी अलभ्य लाभ. परत एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत व आपण सर्वांना मानाचा मुजरा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू डॉक्टर प्रतीक्षा खलप. गुड इव्हनिंग टू वन अँड ऑल. आय मिसेस बबिता ब्युशेट वूड लाईक टू टेक दिस अपॉर्च्युनिटी टू वेलकम यू ऑल फॉर द फॉर्मल इनॉग्रेशन फंक्शन ऑफ मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्स आर्ट्स अँड मॅनेजमेंट अँड फेलिसिटेशन ऑफ अ फाउंडर ॲडवोकेट श्री रमाकांत भाई खलप. परमळात परमळ जायांचो रुपया उजवाड चालण्याचो आयचो दीस आमच्या भाग्याचो. सैमान कचकचीत भरिल्ल्या ह्या सोबीत मांद्रे नगराच्या शिक्षणीक मळार आयचो सुवाळो एक खोसदिणो आनी यादिणो आसतलो ह्या बद्दल कोणाचें दुमत आसतलें अशें म्हाका दिसना. लायट इज अ सिंबॉल ऑफ ब्रायटनस हॅपिनस अँड प्रॉस्पॅरिटी. टू मेक दिस इवनिंग अ ब्लेस्ड वन अँड टू इनवोक गॉडेस सरस्वती, I would like to request Honorable Chief Minister Dr. Pramod Sawant, Honorable Sri Digambar Kamat, respected Sri Dayanand Sopte, respected Professor Varun Sahani, respected Sri Ramakant Bhai Khalap to kindly light the lamp, requesting all the other dignitaries to kindly accompany for the lamp lighting ceremony. प्रत्येक कार्यक्रमाचं तेज उजळून टाकणारी ज्योत संस्कृतीची, निरपेक्ष वृत्तीने अखंड तेवत राहणारी ज्योत प्रेमाची, स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देणारी ज्योत त्यागाची, निराशेच्या मनात आशेचा किरण निर्माण करणारी ज्योत प्रेरणेची, ज्योत स्नेहाची आणि त्यागाची. आज प्रज्वलित करूया तिच्याच उजेडात उभे राहून अंधकार अज्ञानाचा दूर करूया. Keep on joining.
धन्यवाद. हेनरी फोर्ड वंस सेड, कमिंग टुगेदर इज अ बिगिनिंग, कीपिंग टुगेदर इज प्रोग्रेस, वर्किंग टुगेदर इज सक्सेस. इट वॉज दिस मंत्र ऑफ वर्किंग टुगेदर दैट हैज ब्रॉट अस वेर वी आर टुडे. 1978 तेन्नाचे आमदार श्री रमाकांत भाई खलप गावाचे लोकांक घेवन विकास परिषद मांद्र्याची स्थापना केली. त्या काळा पासून ते आतां पर्यंत 12 संस्थेचे संस्थापक स्वर्गवासी आले. ह्या लोकांनी रात दीस एक करून ही संस्था वयर काढली. आमचे संस्थाचे मूळ संस्थापक स्वर्गीय पांडुरंग मांद्रेकर, ज्या जमनीचेर आमचे इन्स्टिट्यूशन, हो हॉल, जिमखाना, पंचायत आनी बाकीचे ऑफिस आसात ते सगळे जमनीचे मालक श्री स्वर्गीय पांडुरंग मांद्रेकर जावन आसात. तांच्यांनी आमकां आपली 20,000 चौरस मीटर जमीन संस्थे खातीर दान केले. स्वर्गीय गणपत बापू शेठ मांद्रेकर माजी सरपंच आसून एक उत्तम मूर्तिकार आशिले. स्वर्गीय कॉन्स्टांसियो जी डिसुजा कालिस्तो गावात ते व्हडलो पाय ह्या नांवान प्रसिद्ध आशिले. पाय म्हणजेच बापूय, आणि एका बापाय सारखेच ताणेन ह्या संस्थेचेर माया केली. स्वर्गीय श्रीमती चंद्रावती पांडुरंग नागवेकर, हिणेन आपल्या कुटुंबा खातीर विकत घेतलेली 2,000 चौरस मीटर जमीन संस्थे खातीर दान केली, ज्याचेर आयज आमची 2 मजली स्कुलाची इमारत उभी आसा. स्वर्गीय देवू गुणाजी मांद्रेकर पेडणे मतदारसंघाचे आमदार आशिले, आणि तशेंच गोवा विधानसभेत उपसभापती म्हणून 1955 ते 1958 पर्यंत पदाचेर आशिले. स्वर्गीय आत्मराम हरी नाईक मांद्रेकर आत्ता ह्या नांवान फामात आशिले, तांचे वेवसाय आशिले. स्वर्गीय रमेश गंगाधर देसाय हांकां संस्था केन्नाच विसरची ना. तांच्यांनी आपल्या खातीर घेतलेली 720 चौरस मीटर जमीन संस्थेक दान केली. स्वर्गीय यशवंत सखाराम गावडे शेतकरी असून एक उत्तम नाटककार आणि दिग्दर्शक आशिले. स्वर्गीय रमेश उपेंद्र शिरोडकरान संस्थेच्या विकासा खातीर रात दीस एक केले. सोने आणि चांदीचे व्यापारी असल्यान त्यांच्यांनी दर फावटी संस्थेक पैशाची मदत केली. शेवटपर्यंत ते संस्थेचे खजिनदार आशिले. स्वर्गीय बापला राया नाईक सगळ्यांपेक्षा वयस्त मनीस, हिशकोला खातीर ताणेन घराघरांनी वचून देणगी जमा केली आणि शाळे वयर काढली. स्वर्गीय अशोक मंजुनाथ मांद्रेकर हे गावचे सरपंच आशिले. तांचे बशींचो वेवसाय आशिल्लो. संस्थेचे प्रगती खातीर ते खूब वावरले. स्वर्गीय पांडुरंग शांताराम नागवेकर हे स्वर्गीय श्रीमती चंद्रावती नागवेकर यांचे ते घरकार. दान करप हे त्यांचे रक्तानूच आशिले. आपल्या खातीर बांधलेले इमारत ताणें उच्च माध्यमीक विद्यालया खातीर कितकेशेच वर्सां चलोवपाक दिली. स्वर्गीय रमेश शिरोडकरा उपरांत स्वर्गीय पांडुरंग नागवेकर खजिनदार जाले आणि शेवट पर्यंत त्याच पदाचेर आसले. यांचे सगळ्यांचे यादस्तीक आम्ही दर वर्सा स्थापना सप्ताह 5 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट पर्यंत साजरो करतात. ह्या स्थापना सप्ताहाचे स्मृती फलकाचं उद्घाटन करपा खातीर हांव आमचे मानेस्त मुखेल मंत्री दोतर प्रमोद सावंत सरांक विनंती करतां की तांच्यांनी ह्या स्मृती फलकाचं उक्तावण करचे. I also request the Honorable Vice Chancellor of the Goa University, Professor Varun Sahani Sir, to inaugurate the banner of Dashak Purti, 10 years of establishment of Mandre College.
Mandare College was established in the year 2011-12. Till now, 6 batches have passed out with outstanding results. And now these students are successfully employed in their respective fields. The 7th batch is now awaiting their results, and I'm sure they will bring glory to our Parishad. This banner includes name of our college toppers, and the credit goes to the hard work of students, teachers, parents, and well-wishers. In the year 2015, 16 students appeared, and they secured 100% result. Toppers were Prachi Prakash Thakur, Omkar Dhyaneshwar Govekar. In 2016, 25 students appeared, securing 100% results again. Toppers Sayesh Dilip Pokhre and Namrata Devendrachari. In 2017, 26 students appeared, securing 100% again. Toppers were Ankita Ankush Chari, Akshaya Rama Akthakar. In 2018, 28 students appeared, again securing 100% results. Toppers were Nidhi Sharad Parsekar, Devta Yashwant Arorkar. In 2019, 31 students appeared for the exam, and 70% were the results. Toppers were Utesha Uday Korkhankar and Sushanti Vithuchari. In 2020, 31 students appeared, and again we achieved 100% results. The toppers were Ashwini Vijay Gaude and Rashmi Ramchandra Palekar. This year, in 2021, the 7th batch, 48 students appeared and are still awaiting their results. So till now, about 150 students have passed out from this college. I would like to thank our respected Chief Minister, Dr. Pramod Sawant sir, who has sanctioned the grant in aid to our college. I now request our respected Chairman, Advocate Ramakant Bhai Khalap, and the Manager, Shri N.J. Bhai Naik, of our institution to kindly escort the dignitaries on the dais. Honorable Chief Minister, Dr. Pramod Sawant, Honorable Leader of Opposition, Shri Digambar Kamath, Honorable MLA of Mandare, Shri Dayanand Sopte, Honorable Vice Chancellor, Professor Varun Sahani, Honorable Sarpanch of Mandare, Shri Subhash Asolkar, Honorable Member of Zilla Parishad, Shri Satish Shedgaonkar, Advocate Surendra Desai and Advocate Parag Rao, Architect Nandan Sawant. I also request the Treasurer of our institution, Shri Manohar Mamal, to escort Shri Prasad Loilekar, Director of Higher Education. I also request the executive members of Vikas Parishad to be seated on the dais. I also request the principal of the college, Shri Tushar Anvekar sir, to please come on the stage. Thank you, Sumiksha. Chala sakshidar houya ya mangalmay sohalyache, manobhave swagat karuya manchavaril manyavaranche. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा परिचय करून देण्यासाठी मी श्री अरुण नाईक यांना विनंती करते. हॅलो. व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित सर्व भाई प्रेमी आणि आजच्या या अमृत महोत्सवी सोहळ्यासाठी फार दूरहून आलेले भाईचे चाहते, या सर्वांचं मी विकास परिषद मानरे आणि भाई खलप अमृत महोत्सवी सत्कार समितीतर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाला आज आम्हाला प्रमुख अतिथी लाभलेले आहेत,
मी थोडक्यातच ओळख करून देतो कारण कार्यक्रम लांबलेला आहे. आजच्या या सोहळ्याला आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री प्रमोदजी सावंत. श्री प्रमोदजी सावंत एक कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून पुढे आलेले आहेत. स्वर्गीय भाई पर्रीकरांच्या निधनानंतर अकस्मात जेव्हा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न निर्माण झाला ती धुरा यशस्वीरित्या पेलण्याचं काम श्री सावंतजीने केलेलं आहे. एक कर्तव्यशील मुख्यमंत्री आणि एक कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून ते नावारूपास अवघ्या काही वेळात आलेलं आहे. कोविडसारखं महासंकट असतानाही माननीय प्रसाद लोलीयेकर सरांनी कृपया व्यासपीठावर यावं. तर आजच्या गोव्याला यथार्थपणे आणि आपल्या लढवय्या वृत्तीमुळे संकटावर मात करून असे अजरामर कामगिरी अवघ्या काही महिन्यातच करणारे आपले माननीय मुख्यमंत्री आज आमच्या या अमृत महोत्सवाला खास अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले आहे. मी आयोजकाच्या वतीनं विनंती करतो आमची शिक्षिका नेत्रा पारसेकर हिला की प्रमोद भाईंना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या कार्यक्रमाला स्वागत करावं. नेत्रा पारसेकर. यानंतर आमचे दुसरे खास अतिथी ज्या व्यक्तीनं 10 वर्षापूर्वी इथं महाकॉलेजचं रोपटं लावून गेले होते तेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि आज 10 वर्षानं त्यांचं परत एकदा इथं आगमन झालेलं आहे आणि जे रोपटे त्यांनी लावलेलं आहे ते 10 वर्षांनी फुलाला रूपाने आलेलं आहे. मी विनंती करतो की वेलिंगकर सर यांनी कृपया व्यासपीठावर यावं. तर आमचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री दिगंबर कामत सर आणि आजचे प्रमुख विरोधी पक्ष नेते जे अत्यंत संयमी चिंतनशील आणि चैतन्याने भरलेले असे मुख्यमंत्री ज्यांचं तळागाळाशी नातं आहे असे दीनदुबळ्याचं दुःख हरणारे असे हे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री. कारण ते एवढे क्रियाशील असतात या वयातही की मडगावमध्ये कुठलाही प्रसंग असो तिथं सर्वात पहिले पोचणारे मुख्यमंत्री किंवा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हेच असतात. म्हणून आजवर मडगावकरांनी दुसरा नेता कधी शोधला नाही कारण कामताशिवाय दुसऱ्यांची तिथं डाळच खपत नाही असा हा चौफेर आणि चिंतनशील असा संयमी नेता आम्हाला आज इथं प्रमुख अतिथी या रूपाने लाभलेला आहे. मी विनंती करतो आमची शिक्षिका अनघा आजगावकर हिला की दिगंबर सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आमचे तिसरे अतिथी खरं ते अतिथी नाही तर ते यजमानच आहे कारण ते आमचे स्थानिक आमदार आहे दयानंदभाई सोपटे. दयानंदभाई सोपटे अगदी लहानपणापासून समाजकारणात वावरत आहे. अत्यंत शांत सुस्वभावी असा त्यांचा परिचय आहे पण समाजकार्य करताना ते एवढे तळागाळात पोचलेले आहे की अनेकदा निवडणूक असले की त्यांचा सामना एखाद्या जायंट व्यक्तीशीच होतो आणि नेहमी ते जायंट किलरच ठरलेले आहेत. असे तडफदार नेते आज आम्हाला लाभलेले आहेत आणि आमच्या शाळेला आमच्या कॉलेजला त्यांनी
सडळ हस्ते नेहमी मदत केलेली आहे असे आमचे दयाभाई आज आम्हाला इथं पाहुण्याच्या स्वरूपात लाभलेलं आहे. मी विनंती करतो की कुमारी दीक्षा सावंत हिने दयाभाईंना गुलाब पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. कुमारी वरदा तळकर धन्यवाद भाई. आमचे पुढचे अतिथी आहेत व्हाईस चॅन्सलर वरुण साहनी सर. व्हाईस चॅन्सलर ऑफ गोवा युनिव्हर्सिटी इज ऑल्सो प्रोफेसर ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स ॲट जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जम्मू सॉरी जे एन यू डेल्ली. He also conferred the prestigious V.K. R.V. Rao Prize in Social Sciences for year 2006 by the Indian Council. He has written 105 research article from December 2008 to article and from December 2008 to 2012 he served as a Vice Chancellor of University of Jammu. Now he is serving as a Vice Chancellor of Goa University. It gives me immense pleasure to welcome you, sir, for this beautiful program of Diamond Jubilee of our beloved chairman, Sri Bhai Kalab. And now I request our teacher, Netra Parsekar, to offer a bouquet to Sahani sir as a token of our love. आमचे पुढचे अतिथी आहेत माननीय प्रसाद लोलियेकर सर, डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन. प्रसाद लोलियेकर हे अत्यंत आदर्शाचं व्यक्तिमत्व आणि सौजन्यशील व्यक्तिमत्व. ते तुम्हाला कधीही मोठे सरकारी अधिकारी भासणार नाही, अगदी सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचणारे, त्यांची सेवा करणारे असे तत्पर सरकारी अधिकारी. आणि जे जिथं जिथं गेलं तिथं त्यांनी नावलौकिक केलं. आर्ट्स अँड कल्चर अशा अनेक संस्था आहेत तिथं पण लोलियेकर सरांनी काम केलं आणि एक चांगला कर्तबगार सरकारी अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवला. आज त्यांच्यावर सरकारने हायर एज्युकेशनची जबाबदारी दिलेली आहे आणि ती यशस्वीरित्या ते पेलत आहे. मी विनंती करतो आमच्या शिक्षिका वरदा तळकर हिला की लोलियेकर सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर आम्हाला लाभलेले आहेत ते आमचेच घरचे जिल्हा पंचायत सदस्य माननीय श्री सतीश शेटगावकर सर. सतीश शेटगावकर एक सामान्य व्यक्तिमत्व, आपल्या धंद्यात लक्ष घालणारे पण समाजसेवेची आवड असल्याकारणाने मोरजी गावाचे प्रथम सरपंच झाले आणि अलीकडेच जिल्हा पंचायतीमध्ये लोकांनी त्यांना भरघोस मताने निवडून दिलं. असं कर्तबगार व्यक्तिमत्व आज आम्हाला इथं पाहुण्याच्या स्वरूपाने लाभलेलं आहे. मी विनंती करतो की आमच्या शिक्षिका गौरी नाईक हिला की शेटगावकर सरांना गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. त्यानंतरचे पाहुणे हे आमचेच घरचे आमचे स्थानिक सरपंच आणि पंच माननीय सुभाष सर आसुलकर. मी विनंती करतो की आमच्या शिक्षिका अनघा आसगावकर हिला की आसुलकर सरांना गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं, पुष्पगुच्छ देऊन. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मान्यवर पाहुणे आणि आमच्या कॉलेजचे प्राचार्य नवीन नवनिर्वाचित प्राचार्य श्री अणवेकर सर यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. मी विनंती करतो नेत्रा पारसेकर हिला की सरांना गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं.
यानंतर आजचे सत्कारमूर्ती आणि गोव्यातील निष्णात वकील माननीय ॲडव्होकेट सुरेंद्र देसाई सर हे आज आम्हाला इथं सत्कारमूर्ती म्हणून लाभलेलं आहे. मी विनंती करतो आमच्या शाळेच्या शिक्षिका वरदा तळकर हिला की देसाई सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर ज्या व्यक्तीनं आणखी एका व्यक्तीनं आम्हाला आमच्या विद्यालयाचा लढा लढण्यास मदत केली असे कर्तबगार वकील श्री परागराव यांचं पण मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. विनंती करतो गौरी नाईक हिला की परागराव यांना गुलाब पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. यानंतर आमच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य माननीय अश्विन खलप सर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अनघा आजगावकर. यानंतर आमच्या विद्यालयाचे प्रथम मुख्याध्यापक आणि आम्हाला नेहमी सहकार्य करणारे माननीय सुभाष वेलिंगकर सर यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात येईल. सर सुभाष वेलिंगकर सर यांना पुष्पगुच्छ देतील नेत्रा पारसेकर. यानंतर आमच्या संस्थेच्या सर्व सदस्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत करतील आमच्या शिक्षिका नेत्रा पारसेकर, अनघा आजगावकर, वरदा तळकर, गौरी नाईक आणि दीक्षा सावंत. सर्वांना संस्थेच्या सर्व सदस्यांना एकाच वेळी गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत करतो. तसेच आजचे सत्कार मूर्ती आणि स्थापत्य विशारद नंदन सावंत यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येईल. अनघा आजगावकर. यानंतर पुढील सूत्रे सुमेक्षा गावकर व प्राध्यापिका बबिता शेटगावकर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद श्री अरुण नाईक. भाईंच्या सुखदुःखात साथ देणारी त्यांची अर्धांगिनी सौभाग्यवती निर्मला दिदी रमाकांत खलप यांना व्यासपीठावर येण्याची मी विनंती करते. तुम्हा आम्हा सर्वांचे भाई, आज आपल्या भाईंची 75. भाईंच्या 75 औचित्य साधून भाईंना अभिष्टचिंतन करण्यासाठी आज आपण सारेच येथे जमलो आहोत. भाईंनी त्यांच्या कार्यकाळात अनेक क्षेत्रांना आपला परिस स्पर्श दिला आहे. भाईंनी सुमारे 43 वर्षांपूर्वी एका शाळेच्या रूपानं शैक्षणिक रोपटे लावले. त्याच्या साथीला होते त्यांच्यासारखेच ध्येयवेडे काही तरुण. त्यातील अनेक जण आज आपल्यामध्ये नाहीत, त्या सर्वांना मनापासून नमन. आज त्याच रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झालेले आपण पाहत आहोत. ही इथपर्यंतची वाटचाल निश्चितच सोपी नव्हती. अनेक खडतर आव्हानाचा सामना करत भाईंनी आज शिक्षणाचा हा महामेरू उभा केला आहे. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची व त्यासाठी आपले विचार स्वच्छ व स्पष्टपणे मांडून त्यातील भावना समजावून देणे ही तर भाईंची खासियत. आजही वयाला मागे टाकणारा उत्साह भाई दिसून येतो. वी टर्न नॉट ओल्डर विथ इयर्स बट वाइजर अँड न्यूअर एव्हरी डे
and birthday is a perfect day to ponder on this thought. To add sparkles to this birthday celebration, let's request our chairman, Advocate Sri Ramakant Bhai Khalap, to cut the cake. मी विनंती करते आमच्या संस्थेचे व्यवस्थापक श्री नारायण नाईक यांना की भाईच्या वाढदिवसानिमित्त आपले विचार व्यक्त करावेत. नमस्कार. विकास परिषद मांद्रे या संस्थेला 43 वर्ष होत आहेत आणि या 43 वर्षाचा आढावा अनेक जणांनी आपल्या भाषणात अगदी किती ती स्क्रीन लावली आहे त्याच्यावरती भाईंचंही भाषण आपण बघितलेलं आहे. आज सोनियाचा दिन आहे, दुग्ध शर्करा योग आहे, कारण आपल्या संस्थापक अध्यक्षांना 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने कॉलेजचं उद्घाटन झालेलं आहे. आपले सुरुवातीचे जे संस्थापक सदस्य आहेत त्यांच्या नावाने त्यांच्या आठवणीसाठी त्यांच्या स्मृतीसाठी आमचा स्थापना सप्ताह आहे त्याचंही उद्घाटन झालेलं आहे. दशकपूर्तीचं उद्घाटन झालेलं आहे आणि एक लहानसा कार्यक्रम आहे भाईचा वाढदिवस साजरा करणं. त्यासाठी मी भाईंचा या 43 वर्षाचा जो कालखंड आहे संस्थेच्या वाटचालीतला तो अगदी थोडक्यात आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. रमाकांत दत्ताराम खलप आणि त्यांची धर्मपत्नी सौभाग्यवती निर्मला रमाकांत खलप आजच्या दिवशी या दोघांचा लहानसा सत्कार आणि तो सत्कार करण्यासाठी आम्ही ही संधी घेतो आहोत. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या गोमंतकाचे आपल्या गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर सावंत, आपले विरोधी पक्षनेते, आपले स्थानिक दिगंबर कामत, आपले स्थानिक आमदार माननीय श्री दयानंद सोपटे, आपले झेडपी सतीश शेळगावकर, आपले सरपंच सुभाष आसोलकर, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या लोकांचं मोठं काम आहे, जे विद्यापीठ आहे या विद्यापीठाचे उपकुलगुरू आमच्यामध्ये आहेत, हायर एज्युकेशनचे डायरेक्टर लोलियेकर आमच्यामध्ये आहेत, असे सर्व मान्यवर सर्वांची नावं घेत नाही आहे वेळेअभावी, सर्वांनी मला क्षमा करावी. आमच्या सगळ्या संस्थेचे सगळे पदाधिकारी, भाईचा जन्म हा 5 ऑगस्ट 1946 भाईच्या वडिलांचं नाव दत्ताराम लक्ष्मण खलप, आईचं नाव सत्यभामा. भाईंचा जन्म कैलासवासी दत्ताराम व सौभाग्यवती सत्यमामा खलप यांच्यापोटी 5 ऑगस्ट 1946 झाला. भाईच्या जन्माअगोदर साधारण 47 ते 48 दिवस पूर्वी आपल्या गोव्यात क्रांतीची मशाल पेटली होती. तुम्हा सर्वांना माहीत असेल 18 जून 1946 रोजी डॉक्टर राम मनोहर लोहिया या स्वातंत्र्यवीराने क्रांतिकारकाने मडगावच्या क्रांती मैदानावर जवळजवळ 450 वर्षाच्या गुलामगिरीच्या काळानंतर पहिल्यांदाच गोव्यातील स्वातंत्र्यप्रेमींना एकत्र आणून मुक्त गोव्याची पहिली ज्योत पेटवली. अशा या चळवळीच्या वातावरणात भाईचा जन्म झाला. आपल्या मांद्रे गावी झाला. मांद्रे हे भाईचे आजोळ म्हणून तर मांद्रे मतदारसंघातील अनेक लोक भाईंना मांद्रेचा भाचा, मांद्रेचा नातू म्हणून म्हणत असतात. 5 आठ 1946 ते साधारण मार्च 1972 पर्यंत हा भाईच्या जीवनातला पहिला टप्पा. साधारण या 25-26 वर्षाच्या काळात भाईने प्राथमिकपासून 11वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. हे संपूर्ण शिक्षण त्याने गोव्यातील आणि म्हापसा शहरातील एक नामांकित शाळा, त्यावेळी तिला गुंडू आमोणकर हायस्कूल म्हणत होते, त्या गुंडू आमोणकर आणि त्यांचे चिरंजीव कैलासवासी सुरेश आमोणकर यांच्या हायस्कूलमध्ये त्यांनी 11वीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर भाईने BSc डिग्री ही सेंट जेवियर्स कॉलेज, आता ज्या ठिकाणी सेंट जेवियर्स कॉलेज आहे ते त्यावेळी भाई ज्यावेळी कॉलेजला जात होते त्यावेळी ते बस्तोड्याला होतं.
भाईने एनसीसी कोर्स पण पूर्ण केला. 20 BSc नंतर मगाशी तुम्ही त्या पडद्यावरती बघितलं असणार, BSc नंतर भाईने जनता हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली. एवढंच नाही तर त्यावेळी, आता मला माहिती नाही जनता हायस्कूलमध्ये नाईट स्कूल चालू आहे की नाही ते, परंतु त्यावेळी नाईट स्कूल होतं आणि नाईट स्कूलमध्ये सुद्धा भाईने शिक्षक म्हणून नोकरी पत्करली होती. हे नोकरी करत असतानाच भाईने कायद्याची पदवी घेतली, ते LLB झाले आणि शिक्षकाची नोकरी सोडून त्यांनी वकिली सुरुवात केली. त्या काळी पेंडे निचोली या भागातील खटले म्हापसा शहरामध्ये किंवा म्हापसा येथील कोर्टामध्ये चालत होते, त्यामुळे मांद्रे मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांचे खटले भाई चालवत होते. 40-45 वर्षापूर्वीचा तो काळ पैशाची रेलचेल आताच्यासारखी नव्हती. आता तर आपण दुडूर ब्रह्मा, दुडूर विष्णू, दुडूर देव महेश्वरा असा काळ झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांचे खटले भाईने जिंकून घेतले किंवा दिले, ते शेतकरी भाईना कांद्याचे सांगट, हळसाणे म्हणजे फजाव, तांदूळ, नाचणी, दुधी भोपळा, मासे, कुरल्या अशातूनच भागवायचे. याचा परिणाम असा झाला की भाई एक चांगला वकील म्हणून सर्व गावात प्रसिद्ध झाला. वकिली चालू असतानाच 12 ऑगस्ट 1972 रोजी आपल्या गोव्याचे भाग्यविधाते पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचं निधन झालं आणि गोव्यामध्ये पोटनिवडणूक घ्यावी लागली. या पोटनिवडणुकीसाठी कोण उमेदवार असावा म्हणून संशोधन चालवलेलं ताई काकोडकर त्यावेळी होत्या. म्हापशाचे काका पानकर होते. काका पानकरांना भाईचं नाव परिचित होतं, भाईचं काम परिचित होतं आणि म्हणून भाईच्या नावाला त्यांनी त्याची सूचना केली. आपल्या मांद्रे मतदारसंघातील अनेक जे ज्येष्ठ श्रेष्ठ असे कार्यकर्ते होते त्यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आणि भाई मगो पक्षातर्फे पहिला आमदार झाला आणि इथेच भाईची दुसरी इनिंग सुरू झाली. 1973 ते साधारण 2000 या 27 वर्षातील भाईचे राजकीय व्यासपीठावरील कार्य हे वाखाणण्यासारखे आहे. कुळ कायदा, मुणकार कायदा, बहुजन समाजाला हितकारक असे लहान मोठे कायद्याचे मसुदे हे त्यांच्या लेखणीतून तयार झाले. आमदार, विरोधी पक्षनेता, मंत्री या माध्यमातून ते गोव्यातील एक अग्रगण्य नेते ठरले. खासदार म्हणून तर 1.5-2 वर्षाची त्यांची कारकीर्द तर इतिहासातील ऐतिहासिक ठरलेली आहे. देशाचे कायदा मंत्री म्हणून त्यांची चमक देशाच्या राजधानी दिल्ली येथून साऱ्या जगाने बघितलेली आहे. स्थानिक मगो पक्षाचे एकमेव खासदार असताना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणं हे त्यांच्या अंगी असलेले वकृत्व, कर्तृत्व व नेतृत्व या गुणामुळेच शक्य झालं. हल्लीच हायकोर्ट इमारतीच्या उद्घाटनाच्या प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आले होते त्या सर्वांनी खलप साहेबांचा आपल्या भाषणामध्ये प्रामुख्याने उल्लेख केला, तेही त्याचमुळे. भाई खलप हे मांद्रे मतदारसंघातून सतत 5 निवडून आले. आज खलपांचा गौरव व सत्कार सोहळा येथे होतो आहे हे आम्हा मांद्रेवासियांना अभिमानास्पद असं आहे. सक्रिय राजकारणात तर भाई जरी आमदार नसले तरी शैक्षणिक सामाजिक कार्यात त्यांचे काम वाखाणण्यासारखे आहे. विकास परिषद मांद्रे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. 1978 सालात स्थापन झालेल्या या संस्थेला 43 वर्षे पूर्ण झाली आहेत. पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक कॉमर्स कॉलेज माध्यमातून या परिसरातील मुले शिक्षण घेत आहेत. राजकारण, समाजकारण, सहकार क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात काम चालू आहेच, परंतु आम्हाला न दिसणारे काम ते करतात ते म्हणजे अफाट वाचन. ही इज अ व्होरेशियस रीडर. ते एक हरबकी वाचक आहेत. त्यांची स्वतःची अशी लायब्ररी आहे, त्यातून बरीचशी पुस्तके त्यांनी आमच्या संस्थेकडे सुपूर्द केली आहेत. त्यांच्या अफाट वाचनाचा परिपाक म्हणजे त्यांचे भुरळ पाडणारे वक्तृत्व. कुठल्याही विषयावर भाईचे विचार ऐकण्यासारखे असतात. गोव्यातील अनेक नवोदित लेखकांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास भाईची उपस्थिती असतेच. ते चांगले लेखक आहेत. शाहू महाराजांच्या जीवनावरील पुस्तक त्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतर केले आहे. शाळेतील, कॉलेजमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी, ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, जिल्हा पंचायत सदस्य, आमदार, खासदार, शिक्षक, संस्था चालक, सहकार क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते आदी या सर्व क्षेत्रातील लोकांनी भाईकडून अनेक गोष्टी आदर्श म्हणून घेण्यासारख्या आहेत. आजच्या या रौप्य महोत्सवा दिवशी आम्हा सर्वांकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो.
चांगले आरोग्य व सुव्यस्थिती दो व भाई तुम जीव हजारो साल हर साल के दिन हो 50,000। मी इथेच थांबतो, सर्वांना नमस्कार। धन्यवाद भाई। आता केक कापाचा सोहळा सुरू जातलो, विनंती करता आमचे भाई खलप दीदी मच्छ सोहळ्याक सुरुवात करूची। केक प्रेमाचा कापूया, गोड मिठाई वाटूया। केक प्रेमाचा कापूया, गोड मिठाई वाटूया। नववर्षाव शुभेच्छाचा वाढदिवस हा भाईंचा। हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू भाई। हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे फुलासारखो जन्म तुका देवान हो दिलो। फुलासारखो जन्म तुका देवान हो दिलो। रमाकांत हे नाव देऊन संतकार केलो। रमाकांत हे नाव देऊन संतकार केलो। आवय बापूय भयण भाव ही सगळी प्रजा। आवय बापूय भयण भाव ही सगळी प्रजा। साथ दिवपाक आसा तुका सप्तेश्वर राजा। साथ दिवपाक आसा तुका सप्तेश्वर राजा। हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू भाई। हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू भाई। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। तुम जियो हजारो साल ये हमारी आरजू। से हैप्पी बर्थडे टू यू, से हैप्पी बर्थडे टू यू, से हैप्पी बर्थडे टू यू भाई। हैप्पी बर्थडे टू यू, से हैप्पी बर्थडे टू यू, टू यू, से हैप्पी बर्थडे टू यू, टू यू, से हैप्पी बर्थडे टू यू भाई। हैप्पी बर्थडे टू यू। धन्यवाद। मानपत्राचे वाचन करण्याकरता मी रमाकांत दत्ताराम खलप विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कुमारी तेजल नाईक हिला विनंती करते। नमस्कार, मी कुमारी तेजल नाईक, विकास परिषद मांद्रे, माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने इथे रमाकांत भाई खलप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इच्छिते। आदरणीय ॲडव्होकेट रमाकांत उर्फ भाई खलप, सप्रेम नमस्कार। आदरणीय ॲडव्होकेट रमाकांत भाई खलप, आज आपण आपल्या वयाच्या 75 पूर्ण करता आहात।
आपल्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून आपला मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करताना आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमानही वाटतो आहे. या आनंद सोहळा दिनी आपले हार्दिक अभीष्ट चिंतन, मांद्रे वाणिज्य अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन महाविद्यालयाचा दशकपूर्ती औपचारिक शुभारंभाचा मंगलमय सुवर्णयोग आज जुळून आला आहे. राजकारण, समाजकारण, सहकार, भाषा संस्कृती, शैक्षणिक आणि वाङ्मयीन क्षेत्रातील आपले कार्यकर्तृत्व अधोरेखित करण्याजोगे आहे. आपण आपल्या कार्यकर्तृत्वानं गोव्याच्या आणि देशाच्या राजकारणावर आणि पर्यायानं समाजकारणावर आपली अमीट आणि वेगळी अशी मुद्रा उमटवलेली आहे. म्हापसा येथील स्वर्गवासी गुंडू सीताराम आमोणकर विद्यालयात आपले माध्यमिक शिक्षण झाले. प्राचार्य सुरेश आमोणकरांसारख्या कुशल शिक्षकांचे आपणास मार्गदर्शन लाभले. 1968 साली म्हापशाच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून आपण BSc ची पदवी प्राप्त केली आणि 1972 साली बेळगावच्या राजा लखन गौडा महाविद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त केली. गोव्यातील प्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट मनोहर उजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण वकिली केलीत. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांच्या निधनानंतर आपल्याला लोक आग्रहास्तव भाऊंच्या मांद्रे मतदारसंघामध्ये मगो पक्षाच्या सिंहनिशाणीवर विधानसभेची निवडणूक लढावी लागली. आपण प्रचंड बहुमतांनी निवडूनही आलात आणि गोव्याच्या राजकीय क्षितिजावर बहुजन समाजाचे लोकनेते आणि भाऊसाहेबांचे राजकीय वारस म्हणून आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केलं. मांद्रे बाले किल्ल्यातून 6 वेळा प्रचंड बहुमताने निवडून येण्याची किमयाही आपण केलीत. गोव्याच्या राजकारणात आपण आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री या नात्यानं प्रदीर्घ काळ वावरलात. फक्त 9 महिने गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री होण्याचा मान आपल्याला मिळाला. अर्थ खात्याचे मंत्रीपद आपल्याला मिळाल्यामुळं आपण राज्याच्या अर्थकारणाला नवा अर्थ प्राप्त करून दिला आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या खडतर काळात पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपण दिलेलं योगदान नजरेआड करता येत नाही. आपण केवळ गोव्याच्या हितापुरता विचार न करता देशहिताचा व्यापक असा विचार केलात म्हणून नियतीनं आपणास राष्ट्रीय राजकारणात नेलं. 1996 साली HD देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या संयुक्त मोर्चा आघाडीमध्ये आपण भारताचे कायदा मंत्री हे पद भूषवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूषवलेल्या या पदावर आपण विराजमान झालात आणि 18 महिन्यांच्या अल्पकाळातच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यासू संसदपटू आणि प्रभावी वक्ते म्हणून प्रतिष्ठा मिळवली आणि गोवा, कोकण, महाराष्ट्र प्रांतांचा लोकप्रतिनिधी म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला. भाई, आपल्याला लोभस्वाण्या व्यक्तिमत्वाचं ईश्वर दत्त असं देणं लाभलेलं आहे. आपल्या मस्तकावर झळाळून उठणारा दुर्मिळ असा चंदेरी केशसंभाराचा मुकुट याची साक्ष देत आहे. आपलं व्यक्तिमत्व शब्दात मांडता येत नाही याची आम्हाला आंतरिक जाणीव आहे. संत तुकोबांच्या एका अभंगामध्ये थोडासा बदल करून आम्ही आमच्या आंतरिकी भावना व्यक्त करतो आहोत. आमचा भाई केवढा, आमचा भाई केवढा तर आभाळा एवढा. आजी सोनियाचे दिनू वर्षे अमृताचा धनू अशी आमची आपणाप्रती भावना आहे आणि म्हणूनच आपल्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीच्या दिनाचे औचित्य साधून गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते माननीय दिगंबर कामत, मांद्रे मतदारसंघाचे आमदार माननीय दयानंद सोपटे आणि गोवा विद्यापीठाचे उपकुलगुरू वरुण साहनीजी, मांद्रे ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाष आसोलकर, जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेडगावकर यांच्या उपस्थितीमध्ये मांद्रे विकास परिषदेच्या वाणिज्य अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन महाविद्यालयाचा दशकपूर्ती औपचारिक शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या प्रसंगी आपल्या एकंदरीत कार्यकर्तृत्वामध्ये आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या आपल्या सहचारिणी सौ निर्मलाताईंना विसरून कसं चालेल? आपणास आणि आपल्या समस्त परिवारास आम्ही निरामय दीर्घायुषी चिंतितो. मांद्रे गावची ग्रामदेवता श्री सप्तेश्वर भगवती आणि म्हापशाच्या शांतादुर्गेची आपणा सर्वांवर सदैव कृपादृष्टी हो, हेच त्यांच्यापाशी मागणे वागतो. निरामय स्थितीत आपण जीवनाच्या शतकाची परिक्रमाही पूर्ण करावी, हीच सदिच्छा. धन्यवाद. धन्यवाद तेजल. मी विनंती करते आमच्या गोव्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर श्री प्रमोद सावंत यांना की भाईंना मानचिन्ह व मानपत्र देऊन भाईंचा सत्कार करावा. धन्यवाद. आता मी भाईंना विनंती करते की आपले विचार व्यक्त करावेत. धन्यवाद सर. माजी विद्यार्थी प्रतिष्ठानतर्फे श्री सीताराम अश्वेकर हे फोटो फ्रेम बाईक भेट देतात. श्री सीताराम अश्वेकर थँक्यू. आता बाई खलप हांकां विनंती करता आपले विचार व्यक्त करचे. आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आदरणीय श्री दिगंबर कामत, आदरणीय श्री वरुण सहानी, आदरणीय श्री दयानंद सोपटे, गावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमचे वकील मित्र सुरेंद्र देसाई पराग शाह, आमचे आर्किटेक्ट नंदन शाह, सरपंच आसोलकर, सतीश शेटगावकर, प्रसाद लोलियेकर, श्री सुभाष वेलिंगकर, श्री गोपालकृष्ण कोंडली, श्री शंकर नारायण, डॉक्टर वासुदेव देशप्रभू, पंचायत चेतक सगळे सदस्य, आमच्या संस्थेचे सदस्य श्री नारायण नाईक, मनोहर महामल, नामदेव सावंत, जयवंत अंजुनकर, उमेश गांवकर, रमेश शेठ मांद्रेकर, चंद्रकांत साळगावकर, अमित सावंत, कृष्णा गांवकर, मिंगेल डिसुजा आणि माझी मिसेस, त्याचप्रमाणे कुटुंबीय, हांगा उपस्थित मांद्रे गांवचे माझे अनेक मित्र, बंधू आणि भाव. सर्वप्रथम ज्या भूमीन 75 वर्षापूर्वी माझा जन्म झाला त्या भूमी गाव वंदन करतो आणि ज्या घराण्यात माझा जन्म झाला आणि जे सोबती माका लाभले परंतु जे आज हयात ना त्यांच्या सगळ्यांच्या स्मृती गाव अभिवंदन करता. जीवनाच्या वाटचालीत बरे वाईट अनुभव हे प्रत्येकाक येतात पण माझ्या स्वतःच्या वाट्याक मात्र बरे अनुभव खूपसे पावले. राजकारणामुळे नाव जरी झाले तर ज्यांनी राजकारणात माका हाडले त्यो आमच्यो श्रीमती शशिकालताई, स्वर्गवासी शशिकालताई काकोडकर, काका पानकर यांना वंदन करता. अनेक आमदार दोन्ही बाजूचे माझ्याबरोबर ते त्या काळात वावरले त्यांच्यापैकी अनेक जण आमच्यांना सुरेंद्र सिरसाटना, डॉक्टर जलमीना सगळ्यांचीच नावं घेना पण त्यांच्या स्मृतीक अभिवंदन करता. ही शाळा स्थापन करण्यासाठी अनेकांनी योगदान दिले, त्यांच्यापैकी अवघ्या काहींचंच नाव या ठिकाणी आम्ही दर सप्ताहात घेत असतो, त्यांच्याही स्मृतीस अभिवादन करतो. कोणी घर दिलं, कोणी जागा दिली, कोणी पैसे दिले, कोणी चिरे दिले, सिमेंट दिले सगळ्यांचीच नावं घेत नाहीत पण त्यांची नावं माझ्या हृदयात आहेत, त्यांचे मी आभार मानतो. ही वाटचाल जितकी खडतर होती तितकीच आनंददायी होती असं मुद्दाम मी नमूद करतो. स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय
Never compromise your value to please other people. Keep your self-respect and walk away. याच वचनानुसार माझी वाटचाल मी आजवर केलेली आहे. माझं भाग्य असं की विरोधी पक्षात राहून मी सत्ताधाऱ्यांवरती अनेक वेळा टीका केली, अगदी त्यांना झोंबणारी टीका केली, परंतु ते मोठे म्हणून त्यांनी माझ्याशी मैत्र राखलं. त्यामध्ये प्रतापसिंग राणे दीर्घकाळ मुख्यमंत्री म्हणून राहिले आणि जवळजवळ तेवढीच वर्ष मी विरोधी पक्ष नेता म्हणून विधानसभेत काम केलं. त्यांच्या विरुद्ध हत्यार उपसणं हे विरोधी पक्ष म्हणून मला कर्तव्य काम मला करावं लागलं, तेही काम केलं. आता अगदी तरुण उमने असे आमचे मित्र डॉक्टर नंदन सावंत, डॉक्टर प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री आहेत. अजून त्यांच्यावरती मी तशी टीका केली नाही, कारण अनेक वर्ष मी सध्या राजकारणापासून तसा अलिप्तच आहे. परंतु कधी कधी एखादं वक्तव्य मुखातून निघतं, त्यामागे कोणाही विरुद्ध वाईट भावना नसते, परंतु समाजाचं हित व्हावं ह्याच एका ईर्ष्येने हे काम करतो. या शाळा कॉलेजचा इतिहास पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. ऑल्स वेल दॅट एंड्स वेल असं म्हणतात, त्यानुसार आज 10 वर्ष पूर्ण होऊन आम्ही बीकॉमची 7 बॅचेस आम्ही या वर्गात या शाळेतून पास होऊन गेल्या. ती सारी मुलं कुठं ना कुठं काम करत आहेत, जीवनात यशस्वी होत आहेत. आता इच्छा अशी आहे की कॉमर्स बरोबर आर्ट्सची शाखा मिळावी, कॉमर्स बरोबर BBAची शाखा परवानगी आहे तेही मिळावी, आणि इतर काही प्रासंगिक स्वरूपाचे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी आमची इच्छा आहे. आणि माझी अपेक्षाही आहे की आजचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे सहकारी या बाबतीत आम्हाला सहकार्य करतील आणि हे काम पुढे नेण्यासाठी मदत करतील. आमची इमारत अपुरी आहे, गावच्या अनेक लोकांनी अनेक वेळा मदत केलेली आहे. आम्ही सोडत काढलं अनेक वेळा 100 रुपयाचं डोनेशन कूपन. ते 100 रुपयाच्या कूपन घेणाऱ्यांचं मी त्यांचेसुद्धा आभार मानतो. आणि जमलं तर मुख्यमंत्री साहेब, या 12 वर्षापैकी आम्हाला ग्रांट अशी काही मिळालीच नाही, परंतु मागच्या 3 वर्षात फक्त शिक्षकांच्या पगारापोटी ग्रांट देण्याचं आता हायकोर्टच्या निर्णयाचं ठरलं आहे. जमलं, मला माहीत आहे की गोव्याचं अर्थकारण एका विशिष्ट परिस्थितीतून जाते आहे, रेव्हेन्यू कमी झाला आहे, कोविडने खूपच त्रास दिला आहे सगळ्यांना, तरीही जर शक्य झालं तर 1-time ग्रँट सरकारने आमच्या कॉलेजला द्यावी. रक्कम ती किती असावी मी ती तुमच्यावर सोपवतो. हे कॉलेज सुरुवातीला ग्रँट नसल्यामुळे आणि काल परवापर्यंत ग्रँट नसल्यामुळे शिक्षकावरती खूप मोठी जबाबदारी पडली. माझ्या शिक्षकाने दर महिन्याच्या विशिष्ट तारखेला पगार हातात मिळावा अशी अपेक्षा केली नाही. काहीचे पगार 3 महिने 6 महिने वर्षभर सुद्धा अडकून पडले. त्यांनी जो त्रास सोसला आणि तरीही शिक्षा विद्यादानाचं काम केलं त्या सर्वांना मी प्रणाम करतो आणि जाहीररित्या त्यांना ग्वाही देतो की ज्यांचा पगार अजूनही दिलेला नाही तो लवकरात लवकर त्यांना दिला जाईल, कारण आता ग्रँटचा पहिला हप्ता पहिला चेक आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, उर्वरित चेकही येत राहतील अशी मला खात्री आहे. मला मुद्दाम आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो ते आमचे प्राध्यापक गोपालकृष्ण कोंडली आणि आमचे डॉक्टर शंकर नारायणन. अनेक वेळा त्यांनी तर इथं मडगावहून इथं येऊन आम्हाला शिकवलं, कॉलेजला एक दिशा दिली. वी आर ग्रेटली वी आर थँकफुल टू यू सर. शंकर नारायणकडे आम्ही कधीही जावं, ही इज ऑलवेज हेल्पफुल. आज सध्या ते युनिव्हर्सिटीमध्ये आहेत, त्यांचं सहकार्य नेहमी मिळत गेलं. वी आर ग्रेटफुल टू यू. आमच्या गोवा विद्यापीठाचे रजिस्ट्रार V.V. रेड्डी आणि त्यानंतर आमच्या भगिनी श्रीमती नायक त्या आहेत, इतर प्राध्यापक आहेत, त्या सारांचं सहकार्य आम्हाला नेहमी मिळत गेलं आहे, यापुढेही मिळेल
अशी डेफिनेटली माझी खात्री आहे. खरं म्हणजे पालनाळ वाढत जाईल, खूप वेळ लागेल, त्यामुळे मी सगळं सर्वांचं बोलत नाही, पण एवढंच म्हणेन की नावं किती घ्यावीत हा माझ्यासमोर प्रश्न आहे. पंचायत, स्थानिक पंचायत, त्यांचं सहकार्य मिळतं, खूप मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. ही जागा ज्यांनी आम्हाला दिली ती जागा शेवटी पंचायतीच्या नावे झाली. अडचणी काही लोकांनी केल्या, 17 वर्षानंतर त्यातली 2000 जागा आम्हाला मिळाली. त्या 2000 जागेत आजचं कॉलेज खुलं आहे, उभं आहे. इकडच्या जमीनधारकांना मी विनंती करीन की आपण दानशूर आहात, परमेश्वराने मोठी जमीन आपल्याला दिलेली आहे. जर स्वतःसाठी घेतलेली जमीन, पांडुरंग नागवेकर 2000 स्क्वेअर मीटर जमीन दान आमच्या संस्थेला देतात, रमेश देसाई आपलं घर देतात, शिवाय जागा देतात, आणि देव मांद्रेकर हे जवळजवळ 30,000 स्क्वेअर मीटर जमीन आम्हाला दान देतात, तरीही आमच्यापुढे अडचणी अनंत आहेत. गावात काही सरकारी जमिनी आहेत, गावात काही जमीनदारांच्याही जमिनी आहेत. मी सप्तेश्वर आणि देवी भगवती या दोन्ही देवताच्या चरणी प्रार्थना करतो की या शाळेसाठी लागणारी साधन सुविधा त्यांनी आम्हाला मिळवून द्यावी, जमलं तर जमीनदाराने काही त्याग करावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण इथं आलात, डॉक्टर प्रमोद आलेत, विरोधी पक्ष नेते आलेत, खरं म्हणजे संपूर्ण त्यांच्या दोघांच्या रूपाने संपूर्ण गोवा आज या सभागृहात उपस्थित आहे असं मी मानतो. त्यामुळे ह्यापुढे या संस्थेला कसलीही अडचण येणार नाही अशी माझी खात्री आहे. कोणीही विरोध करण्यासाठी उभा राहणार नाही अशी माझी मनोदेवता मला सांगते आहे. वरुण साने साहेब आपण आलात, तुमच्या रूपाने संपूर्ण शिक्षण व्यवस्था या कॉलेजच्या मागे उभी आहे अशी धारणा माझी आहे. आणि इतर सर्वजण, माझे वकील मित्र, फार मोठे त्यांचे उपकार आहेत. सुरेंद्र देसाई आणि परागराव आमचे सरपंच आहेत, त्यांचा उल्लेख झाला, प्रसाद लोलेकरांचा मगाशी उल्लेख झाला, त्यांचं फार मोठं सहकार्य आम्हाला आहे. नंदन सावंताने, ही अशी माणसं आहेत की कधीही आपल्या फीची अपेक्षा केली नाही, आम्ही दिली काय न दिली काय, नंदन सावंत आहेत, परागराव आहेत, देसाई आहेत, या साऱ्यांनी खूप मोठं उपकार संस्थेवर केलेत, पर्यायाने ह्या गावावर केलेत. परमेश्वराने त्यांना दीर्घायुष्य द्यावं, चांगलं आरोग्य द्यावं असं मी मानतो. आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी सरोदित राहोत, इतकं बोलून आटोपतं घेतो, नाहीतरी खूपच लांब होईल मला खात्री. थँक्यू व्हेरी मच, गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू भाई. द मॅन ऑफ डिस्टिंक्ट विजन अँड अ फाउंटेन हेड ऑफ इल्युमिनेटिंग आयडियाज, an idol of knowledge and experience. I now request our newly recruited respected principal of Mandre College, Professor Tushar Shamba Anvekar sir, to address the gathering and share his thoughts with us. Good evening everyone. Dr. Pramod Sawant, Honorable Chief Minister of Goa, Sri Digambar Kamat, Leader of Opposition and former Chief Minister of Goa, Sri Dayanand Sopte, MLA of Mandre constituency, Professor Varun Sahani, Vice Chancellor of Goa University, Advocate Ramakant Khalap, former Deputy Chief Minister of Goa and former Union Minister of State for Law and Judiciary, Sri Satish Shergaonkar, Member of Jilla Parishad, Sri Subhash Asolkar, Sarpanch of Mandre, Advocate Surendra Desai, Advocate Parag Rao, Sri Nandan Savan, Professor
श्री प्रसाद लोलियेकर, डायरेक्टर ऑफ डायरेक्टरेट ऑफ हायर एजुकेशन, प्रोफेसर राधिका नाईक, रजिस्ट्रार ऑफ गोवा युनिवर्सिटी, प्रोफेसर शंकर नारायण, प्रोफेसर कोंडली, सरपंचेस, हेडमास्टर्स, टीचिंग स्टाफ एंड नॉन टीचिंग स्टाफ ऑफ विकास परिषद इंस्टीट्यूशंस, स्टूडेंट्स, एक्स स्टूडेंट्स, पेरेंट्स, माई कलीग्स फ्रॉम सेंट जेवियर्स कॉलेज, लेडीज एंड जेंटलमैन, ऑन द ओकेजन ऑफ फाउंडर्स वीक ऑफ द डेसिनियल ईयर ऑफ इस्टेब्लिशमेंट ऑफ विकास परिषद एंड द फॉर्मल इनॉग्रेशन ऑफ मानरे कॉलेज ऑफ कॉमर्स, इकोनॉमिक्स एंड मैनेजमेंट, आई कॉन्ग्रेचुलेट विकास परिषद मानरे फॉर सक्सेसफुली कंप्लीटिंग 10 ईयर्स इन द फील्ड ऑफ हायर एजुकेशन. ऑन दिस ओकेजन वी आर ऑल्सो फेलिसिटेटिंग आवर विजनरी लीडर एडवोकेट रमाकांत दत्ताराम खलप, चेयरमैन एंड फाउंडर मेंबर ऑफ दिस सोसाइटी ऑन हिज 75th बर्थडे, बिकॉज ऑफ होम दिस कॉलेज इज हियर टूडे. एडवोकेट खलप has taken lots of efforts to bring the college to this level. He has worked untiringly to achieve his goal. I congratulate him for the same and take this opportunity to wish him good health, robust health, and happy long life so that he continues doing an exemplary work in the field of education. As I take over as a principal of Manre College, I am committed to improve the standards of education in the entire state of Goa, especially in Pernet Taluka. I will see the excellence in higher education by adopting some innovative strategies in the teaching and learning. It will help the students. With my 31 years of teaching experience in the higher education, I have learned a lot of good experience through observations, which I want to put into practice here. I would like to focus on academic, mental, and physical growth of the students. And I will give importance to the personality development and the discipline. We are trying to open NCC unit in Manre College soon. Also, we are starting BA in travel and tourism. We are trying to start BA in travel and tourism, BBA. This type of courses will be introduced. This will help to solve the, also we are trying to get job-oriented, skill-based courses that will help to solve the unemployment problem in the society. We have many other plans for the college, which will make, I'm sure it will make the college the best college in Goa in another 2 to 3 years. In the last, I would like to thank Vikas Parishad for giving me this opportunity to be here. And once again, I wish Sri Ramakant Khalap, Khalapji, and Vikas Parishad Manre all the very best in future. Thank you. Thank you, sir. Samanyanse hit zapnara manus, kartutva ani netrutva. यांचा सुरेख संगम म्हणजेच पारसे गावचे सुपुत्र आणि मांदरे गावचे आमदार आदरणीय श्री दयानंद सोपटे सर यांना विनंती करते की त्यांच्यानी आपले मनोगत व्यक्त करचे. विकास परिषद मांदरे आणि त्याचबरोबर या संस्थेचे सर्वे सर्वा संस्थापक
आदरणीय रमाकांत भाई खलफ यांच्या या 75व्या वाढदिवसानिमित्तान आज या कार्यक्रमांक उपस्थित व्यासपीठाचेर या गोवा राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत, त्याचबरोबर गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते आदरणीय दिगंबरजी कामत, त्याचबरोबर व्हाईस चॅन्सलर ऑफ गोवा युनिव्हर्सिटी डॉक्टर सहानी, हायर एज्युकेशनचे आमचे डायरेक्टर सदात हेल्पिंग हँड असे आदरणीय प्रसादजी लोलियेकर, आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले आमचे पत्रकार भाव आणि भाईच्या प्रेमापोटी आज या फंक्शनामध्ये कार्यक्रमांक उपस्थित सगळे माझे भाव आणि भयणांनो, मांद्रे मतदारसंघ आमदार या नात्यानं या कार्यक्रमांक तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत आणि अभिनंदनही करता, आणि त्याचबरोबर आमदार या नात्यान आदरणीय आमचे भाई यांका त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाय दिता, आणि माझ्याबरोबर या मांद्रे मतदारसंघाची सगळी जनता असा, या जनतेच्या वतीनही त्यांना शुभेच्छा दिता असताना देवा लागी मागता की याच्या पुढे त्यांना जनतेची सेवा करपाक, हे शिक्षणाच्या माध्यमातून बरे नागरिक घडवपाक देवान उत्तम असे आरोग्य आणि खूप आयुष्य देऊचे। भानो साहजिकच हांव अभिनंदन करता भाई खलब यांचे, आणि त्याचबरोबर गेली 10 वर्षा या विकास परिषद मांद्रेच्या माध्यमातून जी कॉलेज सुरू केली आणि हे कॉलेजीन शिकयता असताना वेगवेगळ्या विषयाचे प्राचार्य म्हणजे प्राध्यापक म्हणजे प्रोफेसर ज्यांच्यानी अपेक्षा म्हणजे पगाराची अपेक्षा न धरता न बाळगता बरे शिक्षण आमच्या या मांद्रे गावांत नाही मांद्रे मतदारसंघात त्याचबरोबर सभोवतीच्या जे आमचे भाव भिणांक शिक्षण दिले, रिझल्ट हाडटना 100% रिझल्ट हाडलो, आणि पहिले सुवातेर अशा सगळ्या शिक्षकांनी हांव परत एकदा मनापासून अभिनंदन करता। साहजिकच गेली 4.5 वर्षा झाली ह्या मांद्रे मतदारसंघाचो आमदार जाऊन आदरणीय भाई खलपांक या 10 उल्लेखही झाल्लो असा की जेन्ना आमदार झालो जेन्ना अडचण ह्या कॉलेजीची माझ्या कानार आयली, म्हाजे परेन आमदार या नात्यान ह्या कॉलेजी खातीर ह्या गोव्यातले आमचे तेन्ना म्हणजे आमचे आदरणीय जरी आज आमच्या ना असे गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रिकर असले, त्यांच्या माध्यमातून म्हणा वैयक्तिकरित्या आमदार म्हणून म्हणा, आणि खरोखरच आज अभिनंदन करता भाई खलप यांचे, त्याचबरोबर या गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत यांचे जे शिक्षण खाते सांभाळतात, त्यांकाय जेन्ना ते मुख्यमंत्री म्हणून झाले भाई बरोबर त्यांचे जे या कॉलेजचे जी कमिटी जी हा त्या कमिटीतले सभासद जे हा त्यांना घेऊन आदरणीय मुख्यमंत्री गेलो, माननीय म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आपले मोठेपण जे दाखवले ह्या मोठेपणानच आज खरी विरोध असताना सुद्धा स्वतःच्या स्वार्था खातीर काही लोकांचो विरोध असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केले, म्हणूनच भाईच्या आजच्या या अमृत महोत्सवी वाढदिवसात ती एक भेट म्हणजे जी ग्रँड मिळा नसली ही ग्रँड म्हणजे अनुदान ही अडचण आज दूर झाली आहे। साहजिकच एक बरी गोष्ट आहा, पण एक स्वतःच्या स्वार्था खातीर अवश्य करचे, पण ते करता असताना आमचे जे विद्यार्थी वर्ग असा युवा वर्ग हा याच्या भवितव्याशी कोणीच खेळचे न्हू, कोणीच खेळचे न्हू, खेळल्या तितले पुरो हाचे पुढे खेळचे न्हू, कारण ह्या कॉलेजीन ह्या गावाच्या व्यतिरिक्त लागीचे जे गाव असा ते गरीब घराण्यातले विद्यार्थी शिक्षण घेतात, आणि हे शिक्षण घेताना आज ह्या कॉलेजीक कॉमर्स इकॉनॉमिक्स आणि ओकेजनल अशा 3 स्ट्रीमी असतात। आज ह्या मांद्रे मतदारसंघाचा आमदार या नात्यान जे ह्या मांद्रे मतदारसंघात गरीब कुटुंबांचे भुरगे शिकपाक हुशार आहात खरी लागी सोय जावची अशी त्यांची आणि त्यांच्या पालकाची त्याचबरोबर आमदार या नात्यान माझी इच्छा असा,
की म्हणून हा विनंती करता आणि नक्कीच आदरणीय मुख्यमंत्री ती विनंती मान्य करतले. ती विनंती ही ती म्हणजे हाचे फुडें तांच्यांनी ज्यो गोष्टी मागल्यात आर्ट्स मेळचे ते दिवचे ह्याच्या व्यतिरिक्त BBA होय सुरू करपाची मागणी केल्या ते दिवचे आणि हे दिता असताना हे भवितव्य प्रामुख्यान मांद्रे मतदारसंघाचे गरीब जी विद्यार्थी वर्ग हांचे भवितव्य घडोवपाक हातभार लावचो. नक्कीच हे काम आमचे आदरणीय मुख्यमंत्री करतले अशी आशा बाळगता. आशाने म्हाका दिसता त्यांच्या बरोबर काम करता असताना ते जे काम करता असताना जे गोष्टीक महत्व दिवपाक जाय हेका एक फक्त एक कान म्हणजे मनन हाडपाची गरज असता. फुडले त्यांना सांगपाची गरज असता. प्रत्येक बऱ्या गोष्टीक आजपर्यंत आपले मोठेपण दाखवत असता आणि ह्या गोयच्या जनते खातीर काम करीत असतात. परत एकदा तुमच्या सगळ्याच्या वतीनं आणि मांद्रे मतदारसंघ आमदार या नात्यान या मांद्रे मतदारसंघान त्यांचे हार्दिक असे अभिनंदन ह्या गोष्टी खातीर करता की भाईक मदत करता असताना मदतीचो हात फुडे केलो. अडचण असली ही जाणून सुद्धा ते अडचणीचेर मात करून आज हो दीस आज मेळ्ळो. परत एकदा आमदार या नात्यान म्हणिना पण नक्कीच एक खंय तरी एक जशी खारीचो वाटो मेळपाक जाय आसलो हे जेन्ना जेन्ना आदरणीय भाई खलपान कानार घातलो खारीचो वाटो दिलो ह्याच्या फुडें इतलें सांगता. हांव सदांच म्हत्व दिता ते म्हज्या युवा पिढी खातीर. युवा पिढी बरी जावची युवक ह्या गोंयचे बरे जावचे फुडें वचता आसतना आपले बरोबर ह्या गोंयाचे नांवय फुडें व्हरचे हाच्या खातीर सदांच तळमळटा म्हणून आशा धरता. आणि त्याच बरोबर आयोजकांनी आमदार म्हूण हांगा आफयलो हितचिंतक म्हूण आफयलो मान सन्मान दिलो हाचे खातीर तांचे मनापासून आभार व्यक्त करता आणि माझे भाषण सोपयता. देव बरें करूं. धन्यवाद सर. अ पर्सन विथ अ विजन अँड क्वालिटीज ऑफ अकॅडमिक लिडरशिप अँड विथ फ्लेअर फॉर ॲडमिनिस्ट्रेशन आय रिक्वेस्ट द व्हाईस चान्सलर ऑफ द गोवा युनिव्हर्सिटी प्रोफेसर वरुण सहानी सर टू एक्सप्रेस हिज व्ह्यूज ऑन द ओकेशन. Honorable Chief Minister of Goa, Dr. Pramod Sawant, Honorable Leader of the Opposition, Sri Digambar Kamath, the Chairman of the Mandre College of Commerce, Economics and Management, and the 75-year-old birthday boy, Advocate Ramakant Khalap, Honorable Member of the Legislative Assembly, Sri Dayanand Sopte, Advocate Surendra Desai ji, Zilla Panchayat member Shri Satish Shedgaonkar, Sarpanch Shri Subhash Asolkar, Shri Prasad Loliekar, IAS Director, Higher Education, Professor Radhika Nayak, Registrar, Goa University, Professor Tushar Anvekar, Principal Designate of the Mandre College of Commerce, Economics and Management, all the other dignitaries present here. Ladies and gentlemen, namaste and good evening to all of you. My first words must of course be to wish a very happy birthday to Advocate Ramakant Khalap on this momentous milestone in his life's journey. And I think it is remarkable that this milestone in his life's journey is coinciding with a very important milestone in his career, which is, of course, the 10th anniversary of the founding of Mandre College of Commerce, Economics and Management. For a whole range of reasons which we need not go into, the college has had a long gestation period, but we can see now that the college is very much in takeoff mode. You have recently identified a very dynamic person as your principal, and let us hope that he delivers what he promises.
I applaud the college for some of its ideas, the BBA, starting a program in arts, in economics. These are all good ideas. But I would recommend to the college authorities, please focus on the Bachelor of Vocation, the BVOC degree. That is the future. What we need is to bring skills into higher education. Having more and more degrees where we focus on the knowledge side of things is not going to suffice for the up and coming generation. The BVOC program is something that a college like this should very seriously investigate, and you should try to be one of the front runners, the forerunners among the colleges of Goa, the colleges of Goa University, in the setting up of really good Bachelor of Vocation degrees. If you're able to do so, I'm sure you will attract students, not just from your immediate catchment area, you will attract students from the rest of the state, you will attract students from outside the state. So I would say this will require some effort, but it needs to be done. And one small word before I sit down to the principal and to the teachers of the college. The principal made a promise of making this college the best college in Goa in 3 years' time. Given that Goa is fortunate to have many outstanding colleges, including the college which the principal himself comes from, St. Xavier's College, I would suggest to you that you should set up realistic goals that are achievable. It's extremely important that, you know, we do not sort of set goals that we are unlikely to achieve, because that leads to demoralization of all concerned. And I will suggest that instead of this obsession with being the best, Principal Saab, focus on another word, which is a better word than the word best, and that word is better. Strive to be better. Better than whom? Better than yourself. Every day, in every way, try as individuals, as a community, as an institution, to be better than what you were the day before. And if you do that, that incremental improvement will lead to fundamental transformation. It's a much better way to proceed for a college like Mandre College, and I hope very much, this is probably the last college function that I will be attending. I hope very much that you will take my advice. Thank you very much. Dev Bore Karun. Thank you, sir. Ata vinanti karta manadik Sri Digambar Kamathanka ya sohalyacha nimtan aple vichar manche. विकास परिषद मांद्रे या संस्थेच्या मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्स इकॉनॉमिक्स आणि मॅनेजमेंट या कॉलेजच्या उद्घाटन समारंभात आणि त्यांचे फाउंडर म्हणजे मित्रबाब रमाकांत खलप यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात हजर असलेले गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, मांद्रेचे आमदार दयानंद सोपते, युनिव्हर्सिटीचे व्हाईस चॅन्सलर प्रोफेसर सहानी, म्हणजे नामनेचे लॉयर डॉक्टर सुरेंद्र देसाय, पराग राव, हांगा हजर आशिल्ले खलपाची घरकान सौभाग्यवती निर्मलाताई खलप, हांगा हजर आशिल्ले डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन प्रसाद लोलयेकर, जिल्हा पंचायतीचे मेंबर सरपंच, कॉलेजीचे प्रिंसिपल, कॉलेजीच्या या संस्थेचे सगळे पदाधिकारी, सभागृहात हजर आशिले आमचे रजिस्ट्रार डॉक्टर राधिका नायक, बाकीचे सगळे पत्रकार भाव आणि खलपाची सगळी फामील भावानो आणि भयणीनो, सगळ्यात पहिले बाब रमाकांत खलपाचे हांव अभिनंदन करता, उणवणीत परबी दिता. 75 वर्स कंप्लीट करप इज ए लाँग इनिंग्स. क्रिकेटीन तर आमी म्हणटात व्हडली इनिंग्स, 75 कंप्लीट करतकीर वी वॉन्ट सेंचुरी असो सगळे कडल्यान डिमांड येवपाक लागता. आनी खलपा कडेन जर पळयत जाल्यार खलप 75 वर्साचो जाला अशें कोण म्हणपाना.
कारण 75 वर्षा 60 वर्षानंतर काय मनीस जाणटो झालो म्हणतात पण हांव मानता की मनीस जाणकार जाता 60 वर्षानंतर तो जाणकार जाता जे कलबान प्रूव करून दाखयला 60 वर्षानंतर मनशाचे केस वचपाक लागतात बारीक पळयले जाल्यार पण कलबाचे केस आसत तशेच आसा धवे जरी आसले पूण सारखे आसत तशे आसा हालूं ना वचूं ना केस लोकांचे केस भुरग्यांचे सुद्दां गेल्या पूण कलबाचे केस पळोवपाक म्हणजे इज एन अट्रॅक्शन खंय दिल्लीक गेलो आतां पयरच ताणें सांगलें राहुल गांधीन सुद्दां ताका विचारलें तुजे केस अशें कशें काय म्हणून इज एन केसाचें ताजें एक अट्रॅक्शन हें सगळे कडेन आसा हांव आयचे ह्या दिसा ताका उदंड आयुश्य आनी आरोग्य मागतां देवा कडेन ताज्या हातांतल्यान ह्या राज्याची सेवा जावची आनी देशाची सेवा जावची म्हजो ताजे कडेन खूब लागींचो संबंद हांव कितलेशे वर्सां पयलीं पसून आमचो संबंद आनी ताजे बरोबर हांव केंद्रीय मंत्री आसतना ताजे बरोबर हांव दिल्लीक 2-3 खेपे पावलां ताजे बरोबर ताजें काम हांवें लागींच्यान पळयलां पयर सुद्दां आमी दिल्लीक गेले तो म्हाका म्हणपाक लागलो यो देवगौडाक मेळपाक या म्हाका घेवन तो आमी बरोबर देवगौडाक मेळपाक गेले त्या दिसा गुरू पौर्णिमा आशिल्ली देवगौडाचो आशिर्वाद घेतलो ताणें आनी सांगलें देवगौडा की तुका लागून आपूण केंद्रांत कायदा मंत्री जावपाक पावलो इट्स ए रेअर म्हणजे नॉर्मली पॉलिटिक्सां विसरतात कोणे फावोर केलो तसो विचारतात पूण बाब खलप विसरलो ना ताणें देवगौडा कडेन वचून आपलो आशिर्वाद घेतलो देट इज अ मनशाचें मोठेपण म्हणटा तें थंय आसता हांव पार्लमेंटाक ताजें भाशण आयकलां ताजें आन्सर करपाची पद्दत पळयल्या आनी तेन्ना सुद्दां म्हज्या लक्षांत आयलें की त्या काळांत म्हणजे रिप्लाय दिवपा भितर जितले मंत्री आसतले तातूंत भितर खलप वो ठामपणे उठून दिसतालो सगळ्यां भितर म्हणजे आमकां थंय गर्व जातालो की आमचो गोंयकार एक कायदा मंत्री बरे पद्दतीन पार्लमेंटान रिप्लाय दिता आनी सगळे जाण एप्रिशिएट करता इज रियली टू बी प्राउड आतां खलपाचें क्षेत्र फक्त राजकारणा पुरतें मर्यादीत ना ताजें क्षेत्र सामाजीक आसा ताजें क्षेत्र शैक्षणीक आसा ताजें क्षेत्र कायद्याचें आसा ताजें क्षेत्र अध्यात्मिकय आसा हांवें ताजें शेकोटी संमेलनांत ताजीं भाशणां आयकल्यां ताजे बरोबर हांव पंढरपुराकय पावलां म्हणजे देवाचें ताका हें आसा आनी अशा पद्दतीचें एक सगळें सगळीं क्षेत्रां ताका काम करपाक उमेद आसता बरो ओरेटर म्हणजे खंयचोय विशय ताका मांड म्हणून सांगलो जाल्यार तो सामको खंयच्याय लेवलाचेर तो विशय वेवस्थीतपणे मांडटा ताका सामके जबाबदारीन हँडल करता असो बाब रमाकांत खलप ताजी घरकानिकी हांव परबीं दितां कारण ताज्या यशांत भितर निर्मला ताईचो खरेंच खुबसो सहभाग आसपाकच जाय त्या शिवाय हें जावपाकच जायना शक्यच जायना म्हणून तिचेंय अभिनंदन कर तिकाय परबीं दितां आनी मुख्यमंत्री आसा हांगा आज खलपान वाडदिवसाच्या दिसा आपले खातीर कांय मागूना आमी म्हणटात की विद्यादान हें पवित्र दान विद्येचें दान कोण करपा खातीर मदत करता हॅल्प करता तांकां सगळ्यांक आमी म्हणटात की हें पवित्र दानाचें श्रेय तांकां केन्ना जाल्यार केन्ना मेळटा आयचे ह्या आपल्या 75व्या बर्थडे दिसा खलपान सरकारा कडेन आपले संस्थे खातीर मागलां विद्ये खातीर मागलां विद्यादाना खातीर मागलां हांव मुख्यमंत्र्या कडेन विनंती करतां की आज जें कितें मागण्यो खलपान केल्या त्यो मागण्यो आज पूर्ण करपाचें आश्वासन दिवन ताजो बर्थडे जें गिफ्ट बाब खलपाक मुख्यमंत्र्यान दिवचें अशी म्हजी नमळायेची विनंती मुख्यमंत्र्याक आसा कारण शिक्षण खातें तांचे कडेन आसा आनी आज ताणें जें हांगा कितें केलां चालू म्हणजे हांव तागेले स्कुलाच्या वेळार हांव पाविलो स्कुलाचें तेन्ना हें जालें तेन्ना हांवूच आयलो आनी ताणें जें कितें केलां तें बाब सोबतेन सांगलां त्या भशेन मांद्रे मतदारसंघाच्या जनतेक बारीक लोकांक सगळ्यांक एक सामकें तांचेर एक परिणाम जावपा सारकी गजाल आसा ती तातूंतल्यान भुरगे वयर सरपाक शकता मांद्रे गांवचो विकास जावपाक शकता अशें ह्या वातावरणांत ताणें कॉलेज स्कूल कॉलेज म्हणजे KG-PG अशें सगळें ताणें हांगा स्टार्ट केल्लें आसा आनी तांकां मदत करप हें सगळ्यांचें कर्तव्य आसा परत एकदां हांव बाब रमाकांत खलपाचें अभिनंदन करतां 75 वर्सां जाल्यांत आनीकय ताजे कडल्यान अपेक्षा आसा आनीकय अशें नेटान काम करचें आनी ताज्या हातांतल्यान आनीकय बरी सेवा गोंयची आनी देशाची जावची अशी अपेक्षा करता आनी काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा जय हिंद जय गोवा धन्यवाद सर आमच्या कार्यवळीचे मुखेल सोयरे आमचे मुखेल मंत्री मान्य दोतर श्री प्रमोद सावंत सर हांच्या विशीं सांगतना उतरां कमी पडटली पयलीं आनी ह्या कोरोनाच्या काळांत लेगीत शांत सोशी तशेंच थंडसाणेन ताणें प्रत्येक प्रसंगाक जाप दिल्या
मुखेलमंत्री असून लेगीत अपघातांत सापडिल्ल्या मनशाक मदत करून आपल्या दोतोरकीच्या कर्तव्याक पाळो दितासना आमी पळयल्यात. असे शांत सक्षम कर्तव्यनिष्ठ आमचे माननीय मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्याकडे मागता की ताणेन आपल्या उतरांनी आमकां मार्गदर्शन दिवचे. विकास परिषद मांद्रे हांच्या सेलिब्रेशन ऑफ स्थापना सप्ताह फाउंडेशन वीक आणि त्याचबरोबर त्यांचे फॉर्मल इनॉग्रेशन ऑफ द कॉलेज आणि अमृत महोत्सवी वाढदिवस रमाकांतबाई खलप हांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तान व्यासपीठाचेर उपस्थित असात गोय राज्याचे विरोधी पक्ष नेते बाब दिगंबर कामत, या मतदारसंघाचे आमदार म्हणजे मित्र बाब दयानंद सोपटे आणि आयचे सत्कार मूर्ती उत्सव मूर्ती रमाकांतबाई खलप तांच्यो सौभाग्यवती त्योय व्यासपीठाचेर उपस्थित असात. व्यासपीठाचेर उपस्थित आशिल्ले वरुण सहानी आणि त्याचबरोबर व्यासपीठाचेर उपस्थित आशिल्ले बाकीचे सगळे मानेस नावां घेवपाक वचना कारण दोनूय लायनींनी पळयत जाल्यार 20 चड लोक वयर आसात. सगळे उपस्थित मानेस समोर आशिल्ले सगळे मानेस ह्या पुराय परिसरांतले गोंयांतल्या वेगवेगळ्या भागांतल्यान हांगासर खास करून भाईच्या प्रेमापोटी उपस्थित रावले तांकां विश करपा खातीर उपस्थित रावले भाईचे चाहते पत्रकार मित्र भाव आणि भयणांनो खरोखरूच सगळ्यात पहिल्यात पहिली विकास परिषद मांद्रे हांच्या आज फॉर्मल कॉलेजीच्या इनॉग्रेशनच्या निमित्तान आणि त्यांच्या फाउंडेशन सप्ताह एक खूप कमी संस्था असतल्यो जे आपले फाउंडर्स असतात त्यांना याद करतात. सुरुवातीकूच त्यांच्यानी पहिले की ज्यांच्या ज्यांच्यानी कॉन्ट्रिब्युशन्स या संस्थे खातीर दिला म्हणजे केजी पासून ते पीजी पर्यंत सुरू करपाचो त्यांची जी इच्छा आशिल्ली त्या निमित्तान कोणी जागेच्या संदर्भात असतले किंवा कोणी पैशाच्या संदर्भात असतले त्यांचा याद करता उगडास करता आणि सातत्यान युवा पिढी समोर दवरता या कार्यक्रमाक त्यांच्यानी आज सुरुवात केली. हा खरोखरूच आताच्या त्यांच्या पुराय भाई खलप हांच्या सहित पुराय मॅनेजमेंटाचे खरोखरूच खूप खूप अभिनंदन करता आणि हो कार्यक्रम त्यांच्यानी सातत्यात अशाच पद्धतीत चालू दवरचो. आज त्यांच्यानी दोन तीन गजाली ज्यो पहिली सांगल्यो ताजेर पहिली उलयता आणि मागीर भाईचेर उलयता कारण परत नाल्या हांव चुकून विसरत तांच्यानी ग्रँड हांच्यानी संस्थे खातीर ग्रँड मागले आम्ही त्यांना सांगलेले की आम्ही 6 ग्रँड दिता बट भाई गाव एक सांगूक सोदता आम्ही सिंगल इन्स्टॉलमेंटांनी ग्रँड थोड्याच दिसा भितर दिता कारण खंयच्याच शैक्षणिक संस्थेकडे आयज पर्यंत सरकारान राजकारण करूंक ना आणि हांव तर मुळात केन्नाच करचो ना कारण एज अ एड्युकेशन मिनिस्टर म्हणून हांवें जेन्नाच्यान ताबो घेतला तेन्ना गोंयातल्यो शैक्षणीक संस्था जावं त्यो सरकारी हांव सरकारी म्हटल्या उपरांत म्हाज्यो म्हणटा आणि हांव माझ्या संस्थेकडे मातसो लागच्यान पळयता. म्हजो डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन हांगासर आसा. कित्याक आयज पर्यंत सरकारी संस्था ह्यो बंदय पडल्यो बट त्यो बंद पडच्यो न्ही मागीर त्यो प्रायमरी स्कूल आसुनी हायस्कूल आसुनी गव्हर्मेंट हायर सेकेंडरी आसुनी कॉलेजीस आसुनी हांव प्रायोरिटीन म्हाज्या संस्थेकडे हांव पयलीं लक्ष दिता आणि ताज्या उपरांत ग्रँट इन एड ह्या संस्थांकडे लक्ष दिता पण खंयसरूच कोणाचेर अन्याय जावचो ना. तांकां जी ग्रँट चालू जाल्या ती रेगुलर ग्रँट म्हणजे हाज्या फुडें तांकां मेंटेनन्स ग्रँट जी आसा ही मेंटेनन्स ग्रँट सुद्दां ह्या वर्साच्यान तांकां लागू जाता आणि ती मेंटेनन्स ग्रँटूय जी आसा ती तुमकां निश्चितच मेळटली. हांव एड्युकेशनाच्या बाबतीत उलयता असताना म्हणजे दोग तीग जाण म्हाज्या पयलीं उलोवपी वक्ते खास करून जो न्यू प्रिंसिपल तांच्यानी अपॉयंट केला तांच्यानी आपलें विजन ओपन केलें की आमी पळयता की ग्रामीण भागांत की बी ए बी कॉम बी एस सी दीस इज अ रुटीन एड्युकेशन आतां ताका बी बी ए बी जोडला म्हणजे दीस इज रुटीन जालें. हाज्या व्यतिरिक्त वेगळो कितें तरी विचार करपाक जाय हाज्या व्यतिरिक्त वेगळें एड्युकेशन जें सुरू करपाक जाय आणि त्या निमित्तान कदाचीत काल बऱ्याचशा भुरग्यांनी पळयलां आसतलें की आमी सी एम ओ आणि डायरेक्टर ऑफ द स्पोर्ट्स अँड यूथ अफेअर्स हांच्या वतीन काल एक वेबिनार खास करून भुरग्यां खातीर म्हणजे आफ्टर ट्वेल्थ कितें करचें तर तितूर हॉस्पिटेलिटी सॅक्टर असतलो रिटेल सॅक्टर असतलो इव्हेंट मॅनेजमेंट सॅक्टर असतलो म्हणजे सातत्यान भर असता की भुरग्यांनी नवीन नवीन कोर्सीस सुरू करचे ताज्या खातीर मागीर प्रधानमंत्री कौशल्य योजनेच्या अंतर्गत वेगवेगळे कोर्सीस शॉर्ट टर्म कोर्सीस काय असना ते सुरू केल्या. म्हणजे हांव मुद्दामून मोठ्या अभिमानान सांगता प्रधानमंत्री कौशल्य योजनेच्या अंतर्गत एकमेव इन्स्टिट्यूट विच इज रजिस्टर्ड विथ द पी एम के व्ही वाय स्किल डेव्हलपमेंट ऑफ इंडिया विच इज माय इन्स्टिट्यूट
which is Sai Paramedical and Sai Nursing Institute, different types of courses, which is in connection with the Pradhan Mantri Kaushalya Yojana of Sakre Suru Kela. Maji Sausta Khub Barik Asa, but which is affiliated with the skill development of the India. And very short courses, and which is the job-oriented courses. X-ray technician astale, ophthalmic technician astale, paramedical courses astale, short-term duration che courses he suru karta. Hame he ikkas khatir sangle ki sausta khub bolle asta ani 3-3 varshacha ami bolle degree courses ansot vichar karta, but short-term duration courses mhanje hame retail an matlo, hame event management an matle, hame hospitality an matle, karan goy hi tourism state munun nava rupa geta ani hi nava rupa geta astana ami pahita हॉस्पिटॅलिटी सेक्टर, इव्हेंट सेक्टर, रिटेल सेक्टर ह्या भुरगे येवपी भुरगे खंयचे आसा, शेजारातल्या राज्यातले आसा, भायल्या स्टेटींतले आसा, हिमाचल पासून जम्मू काश्मीर पर्यंत भुरगे ह्या ह्या सेक्टरात काम करपा खातीर गोंयात येता. वाय नॉट अवर्स? आमचे भुरगे कित्याक दी? रिटेनिंग गोवन्स इन गोवा. आमकां गोंयकार गोंयात रावल्लो जाय ह्या विचाराचो हाव आसा, आनी ताजी सुरवात जी आसा ही ताजी सुरवात शिक्षणा पासून जावपाक जाय. आनी ताकाच लागून अशे डिफरंट टायप्स ऑफ कोर्सीस इन्स्टिट्युशनांनी सुरू करचो. म्हणजे वायस चान्सलर आनी डी एची हांगासर आसा, तांच्यानीय बी वेगवेगळे कोर्सीस ऑलरेडी तेंचो एक तेजेर थिंकींग तेंच्यांनी ऑलरेडी सुरू केला. म्हाका दिसता डी एची युनिवर्सिटी हे विचार करून जे देशांत अशा पद्दतीचे वेगवेगळे कोर्सीस सुरू आसात ते कोर्सीस आमच्या वेगवेगळ्या कॉलेजींनी सुरू जावचे हाच्या खातीर सातत्यान प्रयत्न करतले. आनी निश्चितच म्हणजे आमी म्हणटा की जॉब ओरिएंटेड स्किल कोर्सीस शूड स्टार्टेड इन द डिफरंट कॉलेजीस, गोंयातल्या वेगवेगळ्या कॉलेजींनी हे कोर्सीस सुरू जावचे हाच्या खातीर आमचो सातत्यान प्रयत्न आसतलो. आनी निश्चितच वॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचे विजन आसा, नीव एड्युकेशन पॉलिसी तांच्यांनी लॉन्च केली. खरें म्हटल्यार नीव एड्युकेशन पॉलिसी आमी अंदूच्या वर्साच्यांनी सुरू करपाचो आमचो विचार आशिल्लो, बट ड्यू टू पॅन्डमीक आमकां कांय रेस्ट्रिक्शन्स आयली. पण निश्चित रित्या फुडल्या वर्साच्या नीव एड्युकेशन पॉलिसी फ्रॉम द प्रायमरी सेक्टरांतल्यान इम्प्लिमेंट जातली. ह्या नीव एड्युकेशन पॉलिसीच्या माध्यमांतल्यान भुरग्यांक फुडल्या 25 वर्सांक, फुडल्या 50 वर्सांक कशा पद्दतीचें एड्युकेशन दिवपाचें हातूंत वेवस्थीत रित्या गायडलायन दिल्ली आसा. आनी ताकाच लागून म्हणजे वेगवेगळ्यो कॉलेजी ज्यो आसा ह्यो कॉलेजी सुद्दां म्हणजे मिनी युनिवर्सिटी टायप ह्यो कन्वर्ट जातल्यो. आनी भुरग्यांक स्किल एड्युकेशन दिवपा खातीर वेगवेगळ्या तालुका वायज, डिस्ट्रिक्ट वायज अशा पद्दतीचें स्किल एड्युकेशन दिवपा खातीर हो सरकाराचो प्रयत्न आसतलो. आनी निश्चितच रित्या गोंय सरकार, गोवा युनिवर्सिटी आनी डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन हांच्या माध्यमांतल्यान वेगवेगळे ज्यो इन्स्टिट्युशन्स आसा तांकां बुस्ट करपा खातीर सातत्यान सरकाराचो प्रयत्न आसतलो. आमकां ग्रामीण भागांतल्या विद्यार्थ्यांक स्किल एड्युकेशन दिवपाचें आसा. जॉयंटली वेगवेगळ्या संस्थांच्या बरोबर आमी हें एड्युकेशन कंप्लीट करतले. ताका सपोर्ट जो आसा हो सगळ्या इन्स्टिट्युशनाचो जाय. आमकां हॉस्पिटेलिटी सेक्टर हातूंत तर खूब मोठो स्कोप आसा. आमच्या तेंकोन येवपी मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट आसतलो, ज्या मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टाचे हांव परत सांगता, येता त्या 15 ऑगस्ट 2022 आमी उक्तावण करता म्हणजे करता हें निश्चितच हांव सांगूंक सोदतां. म्हाका हांगा येवपाक थोडोसो उशीर जालो. हांव मुद्दामूच सांगता, आज म्हजी विजीट आशिल्ली आग्वाद जेलीचेर. इट इज आग्वाद जेल इज वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट. म्हणजे आमी म्हणटा की अंदमान जेलीच्या उपरांत जर गोंयांत म्हणजे खंयसर जर लोक वयतले आसत जाल्यार ते आग्वाद जेलीचेर येतले पळोवपा खातीर. अशा पद्दतीचो बरो प्रोजेक्ट म्हणजे गोंयांत केला. हांवें कित्याक सांगता, तो हॉस्पिटेलिटी सेक्टरांत गोंय नवीन नवीन प्रोजेक्ट जे आसा हे लॉन्च करीत आसा, आनी ताका लागून आमचे भुरगे हे हॉस्पिटेलिटी सेक्टरांत गेल्ले जाय, जेणे करून भुरग्यांचो फ्युचर ह्या सेक्टरांत आसा. ह्या पद्दतीचे कोर्सीस, हे नवीन कोर्सीस सुरू केल्ले जाय. हांव चड न उलयतां, एक फक्त थोडेशी गजाली हांव भाई बद्दल मुद्दा म्हणून सांगतलो. हांव भाई खूब ल्हान आसतनाच्यान वळखतां, कारण म्हाका जेन्नाच्यान समाजकारणाचें आनी राजकारणाचें ज्ञान आयलें तेन्नाच्यान हांव भाईक वळखतां. भाईची भाशणां हीं हांव खूब पयलींच्यान आयकतां. भाई खूब बरो वक्तो. म्हणजे भाईचें भाशण गोंयच्या विधानसभे पासून ते लोकसभे पर्यंत आमी सगळ्यांनी आयकलां. आनी भाई बरो वक्तो म्हणून देशांत न्ही तर तुमकां बऱ्याच जाणांक म्हाका दिसता. भाई प्रमोद महाजनाची गजाल सांगो न्ही? आ सांगली ऑलरेडी? हय न्ही, हांव सांगना. तर देशांत न्ही तर इंटरनॅशनल लेवलाचेर भाईची आसा. भाईचो खूब मोठो परिचय त्या बाबतींत पुराय इंटरनॅशनल लेवलाचेर आसा. आनी हांव कित्याक सांगता तर भाईची ऑडिटरी जी आसा ही तांकां त्या लेवला पर्यंत घेवपाक गेली. आनी निश्चितच म्हणजे तांच्या कडेन बऱ्याचशा जाणांक म्हणजे तांच्या कडल्यान खूब कितें घेण्या सारकें आसा. आज बाब दिगंबर कामत हांच्यांनी उलयता उलयता 2-3 गजाली सांगल्यो. एक गजाल तांच्यांनी सांगली ती हांवें केली, खंयची ग्रँड दिवपाची आमी वन टायम दिता म्हणून सांगली. दुसरी गजाल म्हाका दिसता तांच्यांनी तांकां 2 गजाली सांगल्या.
तेंच्यानी गोयची सेवा करपाक आनी देशाची सेवा करपाक तेंका संद मेळची, तेंका शक्ती दिवची म्हटल्या म्हाका दिसता निश्चितच. आनी दोनूय सद्या ते तेंच्याच पक्षान आसा असो खूब दुर्मीळ योग आसता की तेंच्या वाडदिवसाच्या निमित्तान काय आसना विरोधी पक्ष नेते आसा आनी मुख्यमंत्री आसा आनी स्थानीक आमदारूय आसा. हे फक्त गोंयानूच शक्य आसा, बाकी भायर शक्य जायना. आनी हे कित्याक शक्य आसा तर आमी सदोदीत गोंयातले पॉलिटिशियन आसूं किंवां समाजकारणांत काम करपी आसूं हे एकामेकाक रिस्पेक्ट दिता, तांच्या कामाची तोखणाय करता. पूण हांव एकूच फक्त गजाल मुद्दामून सांगता की तांच्यांनी म्हटलां की तांकां राजकारण म्हणजे गोंयची सेवा करपाची संद दिवची ती काय हांव दिवंक शकना. म्हाका दिसता दिगंबर कामत बाब ऑपोजिशन लिडर हे नक्कीच दिवपाक शकता. तिकेट दिवपाचें काम तांच्यांनी करचें, ती विधानसभेची काय लोकसभेची ते तेंच्यांनी ठरोवचें, कारण दोनूय तिकेटी तेंच्यो तेंच्याच कडेन आसा. कारण त्या खातीर विरोधी पक्ष नेते हेंच्यांनी भाईक खंयची तिकेट दिवची हें मात तेंच्यांनी नक्की ठरोवचें. मागीर बाकीचे लोक कितें आहा पळय न्हू ते लोक ठरयतले, ते लोकां पर्यंत आसा. त्या खातीर भाईक हांव परत एकदां खूब खूब शुभेच्छा दिता तुमच्या 75व्या वाडदिवसाच्या निमित्तान तुमी केल्लें काम, गोंयांत केल्लें काम हें सदोदीत वाखोवण्या जोगी उरतलें. तुमच्या बरोबर तुमच्यो सौ आसात तेंचोय कॉन्ट्रिब्युशन खूब मोठें कॉन्ट्रिब्युशन तुमच्या कामांत आसा. तुमचें सामाजीक क्षेत्रांत केल्लो वावर, राजकीय क्षेत्रांत केल्लो वावर ही गोंयची जनता सदोदीत तुमचो उगडास दवरतली. देव बरें करूं. थँक्यू सर. Now is the time to honor those people who inspired and supported us while we were facing our own challenges. Hav magta amche mukhel mantri Dr. Shri Pramod Sawant sarang ki tenchani vice chancellor Goa Vidyapeeth Professor Varun Sahani Shri Phal Shal ani mans chinha deun tanso satkar karcho. परत मागता मुखेल मंत्री दोतर प्रमोद सावंत सरांक की तेंच्यांनी उच्च शिक्षण खात्याचे संचालक श्री प्रसाद लोयलेकर हांचोय सत्कार करचो. आमच्या गोंयचे मुख्यमंत्री आदरणीय श्री प्रमोद सावंत सर हांकां विनंती करता. वास्तुशास्त्रज्ञ, वास्तूचो रचनाकार मानादीक श्री नंदन सावंत हांचो सत्कार करचो. धन्यवाद सर. तुमकां सगळ्यांक खबर आसा आमच्या कॉलेजीक अनुदान मेळ्ळें. अनुदानाचे जनक म्हळ्यार मानादीक ॲडवोकेट श्री सुरेंद्र देसाय. तांचो भोवमान करूंक विनंती करता आदरणीय श्री दिगंबर कामत हांकां.
विनंती करता आदरणीय श्री दिगंबर कामत हांकां मानद एक एडवोकेट श्री पराग राव गोयचे एक नामनेचे वकील एंडाउड विथ रेजर शार्प मेमरी एंड ही पजेसिस इनएक्जॉस्टेबल फंड ऑफ वोकैबुलरी हाँ आता मांद्रे गाँव के आमदार मानेस्त श्री दयानंद सोपटे सराक विनंती करता कि तंानी प्रोफेसर गोपाल कृष्ण कोंडली हाचो भोवमान कर सराक विनंती करता कि माचेर ये
आदरणीय श्री दिगंबर कामत एक माये मोगाचे मनीस आणि तांच्या कुडीतलो मोगाळपणाचो पारो मनीसपणाच्या थर्मामीटरच्या तोकार पावता. जात धर्म न मानता सगळ्यांचेर सारखोच मोग करणारे आम आदमीचो कैवारी. हा विनंती करता माननीय श्री रमाकांतबाई खलप हांकां श्री दिगंबर कामत हांचो श्रीफळ शाल आणि मानचिन्ह देऊन सन्मान करचो. आदरणीय भाई खलप हांच्याकडे मागता की त्यांच्यानी मांद्रे गावचे आमदार श्री दयानंद सोपटे सरांचाही सत्कार करचे. मागता भाई खलप सरांक की त्यांच्यानी मांद्रे गावचे सरपंच श्री सुभाष असोलकर सरांचोय सत्कार करचे. मोर्जे गावचे सुपुत्र गोर गरिबांक सदांच मदतीचो हात दिवपी जिल्हा पंचायतीचे सदस्य मानाधीक श्री सतीश शेडगांवकर. हांव मागतां माननीय श्री रमाकांतबाई खलप हांचे कडेन तांचो भोवमान करचो. Thank you, Bhai. I request everyone to have a look at the paintings displayed by well-known artists P.A. Suryavanshi, Viresh Mandrekar, Vijay Sheth Mandrekar, Sanjay Mahamal, Raj Mohan Shetty, Lakshman Chari and Praveen Kalangutkar. Achaya Sundar Sohlaya Chaathvani, Rudhyacha Kappyat Satun, Karyakramacha Shevat Karata Hot, Tarata Sarva Upasthitanche Abhar Vyakta Karnyasathi Mi Sansthyeche Vyavasthapak Sri Narayan Naik Yana Vinanti Karte. सगळ्यांक कळकळीची विनंती असा एक आणि एक दोन मिनटां बसून घेऊचे सगळ्यांनी. कार्यक्रम संपत आलेला आहे. अल्पोपहाराची खाली सोय आहे. सर्व भाईंच्या चाहत्यांना हितचिंतकांना दात्यांना विनंती आहे की कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी त्या अल्पोपहाराचा आस्वाद घेऊन जायचं आहे. कार्यक्रमाचा शेवटचा भाग आहे वोट ऑफ थँक्स. आमचे प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रमोद सावंत कॉलेजचे उद्घाटक म्हणून आपण आलात. या परिसरामध्ये शैक्षणिक कार्य करणारी आमची संस्था पावन झाली. आमचे संस्थापक अध्यक्ष भाई खलप यांचा आज वाढदिवस. आज त्यांना 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आपण मुख्यमंत्री या नात्याने त्यांचा सत्कार केलात हा आमच्यासाठी दुग्ध शर्करा योग आहे. संस्था आपले आभार मानत असताना आपणाला चांगले आरोग्य व करीत असलेल्या कामात सुयश लाभो असे परमेश्वराकडे मागणे मागतो. धन्यवाद डॉक्टर सावंत. आमच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते माननीय श्री दिगंबर कामत आज ते अध्यक्ष म्हणून आमच्यामध्ये उपस्थित आहेत. मुद्दाम उल्लेख करण्यासारखे उच्च माध्यमिक कॉलेजचे उद्घाटन त्यांनीच केले होते. त्यावेळी ते मुख्यमंत्री होते. आज ते विरोधी पक्षनेते आहेत. भाईंचे ते एक जवळचे मित्र आहेत. सर
तुमच्या उपस्थितीने आम्ही सर्वांना बरे वाटले. तुमची देवावर फार श्रद्धा आहे हे आम्ही अनेक वेळा पेपरवर वाचतो. देव तुमची श्रद्धा आणखी वाढवो, तुम्हाला चांगले आरोग्य लाभो, सुयश मिळो. धन्यवाद सर. प्रोफेसर वरुण सहानी सर, यू आर द व्हाइस चांसलर ऑफ आवर गोवा युनिव्हर्सिटी. दो द गव्हर्नर इन द कॉन्स्टिट्यूशन हेड, यू आर अ रियल हेड सर. अंडर युअर लीडरशिप आवर युनिव्हर्सिटी हॅज मेड ट्रमेंडस प्रोग्रेस इन द फील्ड ऑफ एज्युकेशन. आवर मॅनेजमेंट वॉज लकी इनफ बिकॉज युअर गायडन्स हॅज हेल्प अस अ लॉट ड्युरिंग द टाइम ऑफ डिफिकल्टीज. टुडे युअर प्रेझन्स हॅज गिवन अस एन ऑपॉर्च्युनिटी टू से दीज टू वर्ड्स, थँक यू. We pray the Almighty to give you good health and success. Thank you very much, sir. Our MLA Dayanand Sopte. Sir, tumhi aamche aamdar ahat, yas talukyatil Parshe gavche suputra ahat. Samstha karit aslele shakshanik karya, tumche nehmit margadarshan va sahakarya aste, va pudehi rahil. Apan yeud amala upakrut kela, tyabaddal dhanyavad sir. Parmeshwar tumha sangle aarogya va suyash devo, sadishya dhanyavad. आपल्या इतर पाहुण्यामध्ये आपले ZP सतीश शेडगावकर, शेतकरी कुटुंबातले पण समाजसेवेची आवड आहे, आता थोडं राजकारणही करायला शिकलेले आहेत. त्या राजकारणामध्ये ते असेच पुढे जावो ही परमेश्वराकडे सतीशा व्यक्त करतो. आज आपणही या कार्यक्रमाला आमचं निमंत्रण ऐकून आलात, उपस्थिती लावली. क्षमा मला आम्हाला करावी सगळ्यांना, कारण आपल्याला वेळेअभावी तुमचे आशीर्वादाचे किंवा सहकार्याचे दोन शब्द आम्हाला ऐकण्याची संधी मिळाली नाही. क्षमा मागतो, तुम्हाला धन्यवाद देतो. धन्यवाद श्री सतीश शेळगावकर. आपले या गावचे प्रथम नागरिक आमचे सर्वांचे सरपंच सुभाष असोलकर, हे आता विद्यमान सरपंच आहेत. व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर पण नाट्य लेखक आहेत. नाटकामध्ये, संगीत नाटकामध्ये ते स्वतःच पदं लिहितात, गाणी लिहितात, असा त्यांचा व्यसंग आहे. तो नाटका लिहिण्याचा व्यसंग, ती गाणी लिहिण्याचा व्यसंग, समाजसेवेबरोबर देवाने त्याला आणखी उत्तरोत्तर देवो अशी सदिच्छा व्यक्त करतो. तुम्ही बरंच सहकार्य आम्हाला केलेलं आहे. ह्या सभागृह म्हणा, इतर व्यवस्था म्हणा, रस्ता म्हणा, साफसफाई म्हणा, या सगळ्यात तुमचं मोठं योगदान, मोठं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. संस्थेच्या वतीने तुम्हालाही धन्यवाद. धन्यवाद माननीय सरपंच आमचे सुभाष असोलकर. नंदन सावंत आमचे आर्किटेक्ट, त्यांची ख्याती मगाशी आपल्या चेअरमॅनने सांगितलेलीच आहे. अगदी आमची जी जुनी इमारत आहे तिकडे हायस्कूल इमारत, त्यावेळीपासून म्हणजे 1978 ऑनवर्ड्स आमच्या संस्थेकडून, म्हणजे आमच्या भाई चेअरमॅनकडून म्हणा किंवा आमच्याकडून म्हणा, आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये ऑफिसमध्ये कधीही जरी गेलो तरी आमच्या काम तयार झालेलं होतं, तयार करून द्यायचे, भेटी मारायचे, सुपरविजन करायचे, अशी त्यांची खेती आहे. आजच्या कार्यक्रमादिवशी त्यांचा लहानसा सत्कार मुख्य पाहुण्याच्या हस्ते आम्ही केला, तुम्ही तो मान्य करून घेतला. तुम्हालाही नंदन सावंत, तुम्हालाही धन्यवाद, थँक्यू. ॲडव्होकेट सुरेंद्र देसाई आणि ॲडव्होकेट पराग राव यांच्याविषयी मी न बोललेलं बरं, दोघेही कायदेतज्ञ. मगाशी मी म्हटलं दुडूर ब्रह्मा दुडूर विष्णू दुडूर देव महेश्वरा. वकील हा जो पेशा आहे आणि आजचा जास्त करून नाही, मोठ्या कोर्टातला हायकोर्ट सुप्रीम कोर्ट, तुम्हाला अनेकांनाही माहिती आहे की पहिले कमीच ते 5 लाख ठेवल्याशिवाय केस ऐकूनच घेत नसतात. पण आमच्या चेअरमॅनचे अगदी चांगले मित्र आणि त्यांनीही मोबदल्याविषयी मी काही बोलत नाही, त्यांनी हे जे सहकार्य केलेलं आहे आमच्याकडून अनेक वेळा त्यांनी मागितलेल्या गोष्टी ऐनवेळी आमच्याकडूनही पोचलेल्या नाहीत, त्याबद्दल त्या दोघांनी आम्हाला क्षमा करावी. परंतु पूर्ण निष्ठेने, पूर्ण अभ्यासपूर्वक अशी आमची केस लढवली आणि ती जिंकून दिली. दोन्ही केस असं होत्या, त्याचा मी उल्लेख करत नाही कारण मान्यवर मुख्यमंत्री आणि सगळेच शिक्षण क्षेत्रातले इथे आसनस्थ आहेत, आणि म्हणून या दोघांचाही मी संयुक्तरित्या दोन्ही वकिलांचा मनापासून त्यांना धन्यवाद देतो. परमेश्वरांना, परमेश्वरांनी त्यांना चांगलं आयुरारोग्य देवो, आणि ती अशा संस्थांची जे सेवा करतायत ती उर्वरत त्यांच्याकडून करून घेऊ. दोन्ही वकिलांना धन्यवाद, थँक यू व्हेरी मच सर. आपले प्रसाद लोलियेकर, आपल्या गोव्यामध्ये IAS झालेले जे मोजकेच अधिकारी आहेत, गोव्याचे सुपुत्र, त्यांच्यामध्ये त्यांचा नंबर आहे. हायर एज्युकेशन,
खुर्चीवर बसल्यानंतर ते कायद्याची भाषा बोलतात, खाजगीत मैत्रित्वाच्या नात्यात भेटल्यानंतर तेच पळवाटा सुचवतात, हे गोष्टी करा ह्या गोष्टी, अशी त्यांची गती आहे. आमच्या संस्थेवरती कॉलेजवरती जी जी काही संकटं आली ती थोपून धरण्याचं काम त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही केलं. आज आमच्या चेअरमॅनच्या शब्दाला मान देऊन तेही इथे उपस्थित आहेत, त्यांनी आमचा लहानसा सत्कार करून घेतला. संस्था त्यांची नेहमी रणी राहील. व्हेरी व्हेरी थँक्यू मच, थँक्यू व्हेरी मच सर, धन्यवाद. राहिले मग झाले, आता पत्रकार, मीडियावाले, पोलीस डिपार्टमेंट, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट, स्थानिक ग्रामपंचायत, सरपंच, इतर सर्व पंच कर्मचारी, संस्था चालवीत असलेल्या आस्थापनातील शिक्षक, हेडमास्टर, ॲक्टिंग प्रिन्सिपल, कॉलेज स्टुडंट्स, या सर्वांचे मी संस्थेच्या वतीने आज आपल्या भाईंचा जो कार्यक्रम झाला त्या भाईंच्या कुटुंबियांच्या वतीने सुद्धा तुम्हा सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांना चांगला आयुरोग्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि शेवटी मॅनेजमेंट कमिटी सर्व, हां आमचे आर्टिस्ट आहेत, पी ए सूर्यवंशी, वीरेश मांद्रेकर, विजय शेठ मांद्रेकर, संजय मामल, राजमोहन शेट्टी, लक्ष्मण चारी, प्रवीण कळमुटकर. आपला जो स्थापना सप्ताह आहे, एक मिनिट थोडी तस्ती घ्या, स्थापना सप्ताह जो आहे तो 5 तारखेला सुरू होतो आणि 12 तारखेला त्याची समाप्ती होते. वास्तविक तो सप्ताह आपण म्हणतो, पण ते एकंदर 8 दिवस होतात. या 8 दिवसामध्ये पहिल्या दिवशी आपल्या देवीची पूजा होते आणि सायंकाळी या भागातील, या तालुक्यातील असे जे आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत, त्यांचं एक एक्झिबिशन भरवलं जातं. ॲक्झिबिशन एक 3 दिवस 4 दिवस लोकांसाठी खुलं असतं. हेतू हा की ही पुढची पिढी, मागची पिढीसुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जावी या सदहेतूने असे ॲक्झिबिशन आम्ही आयोजित करतो. ही सगळी प्रेरणा, ही सूचना आमच्या माननीय कलत साहेबांची आहे. या सगळ्या आर्टिस्टनाही अगदी घाईघाईमध्ये येऊन, कोरोना एकीकडे आहे, पाऊस एकीकडे आहे, हे सगळ्यावर मात करून त्यांनी ही ॲक्झिबिशन इथे भरवलं. संस्था त्यांची नेहमी ऋणी राहील. त्या सर्वांना धन्यवाद. आपल्या मॅनेजमेंटचे सर्व मेंबर्स, पालक, पीटीएचे पदाधिकारी, संगीत शिक्षक आणि त्या सगळ्या शिक्षिका आहेत प्राथमिक आणि माध्यमिकच्या, या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद म्हणतो. आणि आपण सर्वांनी थोडासा कार्यक्रम वाढला त्या ते सगळं सहन करून आपण ह्या पूर्ण कार्यक्रमाला आम्हाला सहकार्य केलात, आपण सर्वांचं आभार मानून थांबतो. तुम्हा सर्वांस देव बरे रात देऊ. थँक्यू.